सच्चिदानंद भगवान गोपाल कृष्णांच्या चरणी साष्टांग दंडवत असत. आनंद व निवासी सिद्ध परमहंस श्री गुरु गोविंद महाराजांचे चरणी साष्टांग दंडवत असत. ज्ञानेश्वरदेव सद्गुरु श्री केशवदत्त महाराज समर्थ सद्गुरुनाथांच्या चरणी अनंत कोटी साष्टांग दंडवत असत. भगवान वेदव्यास सूतमुनी शुकमुनी राजा परीक्षिती शौनकादि ऋषी समस्त भागवतीय भक्त आचार्य देवर्षी नारद समस्तांचे चरणी साष्टांग नमत असे. आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून श्रवण करणाऱ्या समस्त साधू संतजन आणि विद्वज्जन भगवत भक्त वैष्णवांच्या चरणी साष्टांग नमत असे. अखिलांतरी आणि प्रभूला वंदना करून आजच्या भागवताच्या प्रथम दिवसाचं आपण प्रथम सत्राला प्रारंभ करूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराजांच्या
शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने आपण आलेलो आहोत आणि श्री भगवंतांचं सुंदर असं यश श्रवण करणार आहोत. श्री देवाची प्रभूची लीला श्री भागवताच्या माध्यमातून जो आनंद आहे त्या आनंदाचा अनुभव आपण घेणार आहोत. प्रभूला वारंवार वंदना करून आपण भागवताच्या अंतरंगामध्ये प्रवेश करू. काल आपण भागवताचं महात्म्य बघितलं. ज्या महात्म्यामध्ये भक्तीची ओळख होणे, आपल्या अंतःकरणातल्या भक्तीमध्ये जी विकृती आलेली आहे किंवा दोष आलेले आहेत ते दूर करणे, खऱ्या साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होणे, आणि त्याच वेळेला आपण मानव आहोत, आपली पात्रता आहे श्री भगवंताला प्राप्त करण्याची, त्याची जाणीव अंतःकरणाला करणे, असा सुंदर महात्म्यातल्या चार तत्वांचा विचार आपण काल या ठिकाणी केलेला आहे. आता प्रत्यक्ष भागवताला प्रारंभ होतो. आपण त्या भगवतकथेला प्रारंभ करूया. ओ नमो भगवते वासुदेवाय. ओ नमो भगवते वासुदेवाय. भगवताचा प्रारंभ मंगलाचरणात आहे. हे मंगलाचरण गात आहे भगवान वेदव्यास. ओम जन्माद्यसयतोन्वयाधितरथे चार्थेषु विघ्नस्वरान् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरया तेयो वारिमृदाय यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं सत्यं परं धीमहि आम्ही धीमहि या परम सत्य परमात्म्यांचं ध्यान करतो. मंगलाचरणामध्ये श्री भगवंतांचं सुंदर ध्यान केलंय. आपण काल महात्म्यामध्ये बघितलं की श्री कृष्णाय वयम नमः, आम्ही भगवान श्रीकृष्णांची स्तुती करतो की जो अखिल ब्रह्मांडाचा एकमात्र नायक आहे आणि आज आम्ही त्या परमात्मा त्याचे सत्य स्वरूप आहे. या श्लोकामध्ये म्हणतो सत्य सच्चित आनंद. तो सत्यस्वरूप परमात्मा जो आहे त्या सत्यस्वरूप परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो. काही वेळेला असं वाटतं की या मंगलाचरणामध्ये कोणाचंच नाव घेतलेलं नाही. या गणपतीचं म्हणा किंवा देवी देवतांचं म्हणा, तर ही एक वेदव्यासांची खूप मोठी रचना आहे. तिच्या रचनेमध्ये प्रत्यक्ष वस्तुत नाव घेतलेलं दिसत नाही, परंतु त्यांनी त्या सत्यस्वरूप परमात्मा सत्य म्हणून त्या परमात्म्याचं म्हणजे अर्थात गोपाल कृष्णांचं अर्थात त्या श्रीप्रभूचं कृष्णाचं ध्यान केलेलं आहे. ते आम्हाला सांगितले की आम्ही त्याचं ध्यान करतो सत्यम परम धीमहि परमसत्य असा. मग परमसत्य काय आहे? त्या परमात्म्याचं परमसत्य नेमकं काय आहे? तर परमसत्य हेच आहे की जन्माद्यसयतोन्वया दितरतः शार्थेश्व विघ्नेश्वरात, ज्याच्या पासून हे सगळं ब्रह्मांड उत्पन्न होतं, ज्याच्यामध्ये ब्रह्मांड स्थित आहे, ज्याच्यामध्ये ब्रह्मांड परिपूर्णपणे एकरूप होतं, म्हणजे सृष्टी उत्पत्ती आणि स्थिती हे ज्याच्यापासून होते. सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची स्थिती आणि सृष्टीचा लय हा ज्याच्यापासून होतो आणि ज्याच्यामध्ये होतो त्या स्वयंप्रकाशी परमात्म्याचं आपण ध्यान करायचं. मोठे मोठे विद्वान सुद्धा ज्याप्रमाणे वेदांच्या बाबतीमध्ये विद्वान सुद्धा मोहित होतात. मोठे मोठे विद्वानांना वेदातल्या मंत्रांचा एक वेगळ्या प्रकारचा मोह पडतो. एखाद्या मंत्रामध्ये वेदांच्या मंत्रामध्ये लिहिलेलं असतं की ह्या मंत्राच्या
चिंतनाने जपाने एखादी गोष्ट सिद्ध होईल प्राप्त होईल आणि नेमके मोठी मोठी माणसं काय प्राप्त होईल त्याच्यामध्ये अडकतात. पण देणारा कोण आहे, काय करणारा कोण आहे, नेमकं तत्व काय आहे, त्या नेमक्या तत्वाकडे आपलं नेमकं दुर्लक्ष होतं. वैदिक मंत्रातला नेमका भाग काय आहे याच्याकडेच नेमकं सर्वसामान्य माणसाचं किंवा मोठ्या मोठ्या विद्वानांचं पण दुर्लक्ष होतं. त्याप्रमाणे या भगवंताचं नेमकं स्वरूप काय आहे, त्या नेमक्या स्वरूपाकडे दुर्लक्ष होऊन आम्ही श्री भगवंतांची उपासना साधना करतो ती एखाद्या गोष्टीच्या तत्वाच्या नव्हे तर एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी करायला. लोक भगवंताला भजतात ते भगवंतांची कृपा संपादन करण्यासाठी किंवा त्यांना पाहण्यासाठी किंवा त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान यथार्थरीतीने हृदयाला होण्यासाठी नाही, तर त्याच्यातून आपल्या जीवनाला सुसह्यता मिळावी, आपल्या अडचणी दूर व्हाव्यात, त्यासाठी आम्ही त्याचं चिंतन करतो. त्या प्रभू परमात्म्यापासून आम्हाला काहीतरी वेगळं मिळणार आहे, वेगळं काहीतरी देऊ शकतो, त्याच्याकडे नेमकं आमचं दुर्लक्ष होतं. आणि आम्ही इतकी साध्या साध्या गोष्टी त्यांच्याकडे विनंतीपूर्वक मागतो की ज्या गोष्टी आपल्याला आजच्या परिभाषेमध्ये बाय डिफॉल्ट मिळणारच आहेत, त्याही गोष्टींच्यासाठी आम्ही आटापिटा करतो आणि त्याही गोष्टींच्या प्राप्तीसाठी आम्ही नाना तऱ्हेचे चिंतन करत बसतो. काही काही माणसांचं आवडतं वाक्य आहे 10 मध्ये 8 लोकांचं, की मी या सगळ्या डिझर्व करतो परंतु त्या गोष्टी मला मिळत नाहीत. अशा लोकांचं एक आवडतं वाक्य, मी सगळ्यांसाठी करतो परंतु माझ्यासाठी वेळेवरती कोणीच करत नाही. सगळ्यांचं एक आवडतं वाक्य आहे की मी खूप मेहनत करतो पण मला यश येत नाही. सगळ्यांचं एक आवडतं वाक्य आहे की कितीही करा शेवटी काहीतरी असं घडतं सगळं वाया जातं. काही लोकांचं अत्यंत आवडतं वाक्य आहे आपण आपलं करत राहायचं, जे होईल ते होईल बघत राहायचं, कोणाला माहिती काय येईल काय नाही. आणि काही काही लोकांचं असंही आवडतं वाक्य आहे आपण तिथे फक्त गेलं पाहिजे, आपण पोचलं ना की सगळ्या गोष्टी आपण करून घेतो. हे सगळेच मंडळी जी आहे ती आपण म्हणताना म्हणतात पण आतमध्ये कोणीतरी आहे हे विसरतात आणि कुठेतरी मीचाच उच्चार करत असतात. असं का घडतंय, असं का होतंय, आपलं काय झालं पाहिजे, काय केलं पाहिजे, एखाद्या गोष्टीकडे हेतू पुरस्कर बघितलं जात नाही आणि तो मोठा त्रास होतो. तर आम्हाला इथे भगवंतांच्या मंगलाचरणामध्ये वेदव्यासाने आम्हाला ह्याच गोष्टीकडे आमचं लक्ष पहिलं आकृष्ट केलेलं आहे की तुम्ही ज्याप्रमाणे वेदातल्या भावाला, मंत्रांना, त्या परमतत्वाला मोठे मोठे विद्वानही मोहित होतात, तसं आम्हाला आम्हाला त्याच्यात मोहित व्हायचं नाही. ते वेद जेणे तेणे ब्रह्म हृदय आदि कवये, जे वेद त्याने ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये प्रकाशित केले. पण तो कसा ब्रह्मदेव, आदि कवये, भगवंताला ब्रह्मदेवाला पहिला कवी म्हणून उपमा वेदव्यासाने दिली. जगातला पहिला कवी कोण आहे, तो ब्रह्मदेव आहे. नेमका आमचं त्याच्या ब्रह्मदेवाने कोणती कविता केली, ब्रह्मदेवासारखा कवी कुठलाच जगात नाही की ब्रह्मदेव अशा कविता करतो आणि प्रत्येक माणसाचा प्रारब्ध असं सुंदर लिहून काढतो की ते प्रारब्ध बदलण्याचं क्षमता जगात कोणामध्ये पण नाही. ब्रह्मदेवाने ललाटावरती अक्षर लिहिली ती अक्षर पुसता येत नाहीत. तो अधिकवी आहे, हे ब्रह्म हृदय अधिकवी आहे. त्यांनी हे वेदांचं परमतत्व ज्ञान त्या ब्रह्मदेवाच्या म्हणजे त्या आदिकवीच्या हृदयामध्ये आधी त्यांनी दाखल करून दिलं, प्रकट करून दिलं की तू बाकी सगळं कर पण हे विसरू नकोस की तुला नेमकं काम काय करायचंय. आपल्याला नेमकं तेच होतं. एक मनुष्य आहे तो पाण्यामध्ये उतरला, उत्तम पोहता येते पण
पण तिथं आत गेल्यानंतर नखरे सुरू केले. मी हात मारणार नाही, मी एकच पाय मारेन, मी एका हाताने पोहून दाखवेन, मी पालथं पोहून दाखवेन, मी उभं तडे पोहून दाखवेन. आणि मग त्याचा तसा प्रयत्न करतो पण नाकातोंडामध्ये पाणी गेलं तेवढं गटागळ्या खाल्ल्या की लगेच जागेवरती येतो आणि मग नीट पोहायला लागतो. एखाद्या माणसाला पीठ टोचली की मग नीट काम करायला लागतो. एखाद्या माणसाला एखादं संकट आलं की मग बरोबर जागेवरती ब्रह्मदेवाच्या बाबतीत काय आहे, त्याने ब्रह्म हृदय अधिक वय त्या आधी कवी ब्रह्मदेवाच्या हृदयामध्ये त्याने आधीच प्रेरणा दिली वेदांची हे समजावून घे. आणि त्यावेळेला नुसतं प्रेरणा दिली नाही तर मुह्यंती यत सूर्य त्याच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये केवळ संकल्पाने त्यांनी वेदांचं प्राकट्य केलं. भगवंत संकल्पाने एखादी गोष्ट आमच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये प्रकट करू शकतात. ते संकल्पाने आम्हाला सांगतात. आम्ही विचारतो आमची शाळा आहे आणि शाळेसाठी आम्ही शाळेच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड ऑफ ज्या वेळेला होतो त्यावेळेला आम्ही आवर्जून त्या सेंड ऑफला जाण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याला बाहेर जाता येत नाही पण जातो आणि गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्याकडे बघतो आणि विद्यार्थ्यांचे काहीतरी बोलायचं असतं, आशीर्वाद द्यायचे असतात, त्यांना बेस्ट ऑफ लक देत असतो. आणि एक प्रश्न बाकी विद्यार्थ्यांना प्रत्येकाला विचारतो की तुम्ही 10वी झाल्यानंतर पुढे काय करायचं ठरवलेलं आहे. आणि बहुतेक विद्यार्थी म्हणतात की सर अजून आम्ही तसं काही ठरवलेलं नाही, किती मार्क पडतील त्याच्यावरती आम्ही ठरवू. जेव्हा हा शब्द येतात ना किती मार्क्स पडतील आम्ही ठरवू, त्यावेळेला कळतं की तो विद्यार्थी किती पुढे जाणार आहे. पण एका अपंग विद्यार्थी एका विद्यार्थ्यांनी होती अपंग, त्या पोलिओने पाय खराब झाला होता आणि त्यावेळेला तिला मी विचारलं की बाळा तू काय करणार आहेस पुढे. तिने माझ्याकडे बघितलं आणि उभी राहिली 2 मिनटं, बोलायला तयार होईल ना पटकन, काय करणार आहेस तू, घाबरू नको बोल ना. ती म्हणते मी घाबरत नाही पण महाराज तुम्ही हसणार नाहीत ना मला. म्हटलं नाही, तू काय करणार आहे. ती म्हणते मी शास्त्रज्ञ होणार आहे. म्हणजे शास्त्रज्ञ म्हणजे काय, तू काय शोधणार आहेस. तर त्यावेळेला ती म्हणती आहे मला शास्त्रज्ञ व्हायचंय आणि तेही वैद्यकीय क्षेत्रामध्ये मला शास्त्रज्ञ व्हायचंय, मला अनेकांच्या आजारांवरती औषधं शोधायची. मग तर शास्त्रज्ञ म्हणत नाही म्हटलं बाळा, तो डॉक्टर झाला. पुन्हा ती हसली आणि ती म्हणते नाही नाही महाराज मी तुमच्या पुढे बोलते असं नाही, डॉक्टर वेगळा आणि शास्त्रज्ञ वेगळा. डॉक्टर आहे ना तो शास्त्रज्ञांनी शोधलेली औषधं लोकांना देतो आणि शास्त्रज्ञ जो आहे ना तो औषधं शोधून काढतो. म्हणजे ज्याच्या चित्तामध्ये मी काय करणार आहे आणि मी काय केलं पाहिजे याची स्थिरता असते ना तो मनुष्य संसारामध्ये चुकत नाही. हा अत्यंत श्रेष्ठ असा भाग आहे. म्हणून भगवंताने काय केलं की मुह्यंती यत सूर्य त्या ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये संकल्पाने हे सगळे वेद आणि संकल्पाने कार्य हे अंतःकरणामध्ये प्रकाशित केलं. आम्ही भागवत का ऐकायचं आहे, कारण त्या भगवंताचा जो संकल्प आहे की आम्हाला ज्ञान मिळावं की ज्या ज्ञानातून आम्ही सुद्धा प्रौढ व्हावं, ज्या ज्ञानातून आम्ही सुद्धा उपास आम्ही सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचावं. आपल्याला माहिती एक गोष्ट, शिवाजी महाराजांच्या रायगडावरती एक हिरा नावाची गवळण दूध द्यायला येते आणि ती अडक संध्याकाळी. त्यावेळेला तिच्या हृदयामध्ये संकल्प असतो की पुत्राला आपलं तिच्या अंगावर दूध पिणारं बाळ आहे, आपल्या पुत्राला दूध आपल्याशिवाय कोणी पाजणार नाही. ती पश्चिम तटावरनं फार मोठ्या कड्यावरून उतरून घरी जाते, वाटेल तेवढे प्रयत्न करते आणि त्यावेळेस शेवटी घरापाशी पोचल्यानंतर तिच्या दारामध्ये एक मोठा कोल्हा बसलेला असतो आणि तो कोल्हा तिच्या अंगावरती उडी मारायला बघतो. ती स्त्री ही रात्रीची वेळ अंधकार, पण तिला तेवढ्या क्षणी नवऱ्याची वाक्य आठवतं की जर एखादं सावध अंगावरती आलं ना तर पहिलं काय करायचं, तर सावधाच्या डोळ्यात डोळे घालून इतक्या रागाने बघायचं की आपल्या नजरेतला तो क्रोध कितीही क्रूर सावध असेल तर ते सावध शांत बसतं. तिने पहिलं ते केलं, तिने अशा रागारागाने त्या कोल्ह्याकडे बघितलं की अरे मी एवढ्या पर्वत जर उतरून आले तू काय मला करणार आहेस. अरे जी छातीवरती पर्वताला धारण करू शकते, तिच्या छातीतलं दूध जे आहे ते दूध माझ्या मुलासाठी आहे, त्या छातीचं रक्त तुला प्यायला नाही आहे. तिने रागारागाने पाहिलं आणि
तिला तिथे काठी सापडली, काठी काठी घेऊन हातात उभी राहिली आणि त्याने उडी मारल्याबरोबर तिने त्या काठीच्या टोकावरती त्याला घेऊन मागच्या मागं फेकला आणि वरनं खाली पाडून डोक्यामध्ये काठीचा प्रहार करून त्या स्त्रीने त्याचा एका घावात कपाळ मोक्ष केला आणि त्याच्यानंतर आतमध्ये जाऊन आपल्या पोराला दूध पाजलं. ज्याला जाणीव असते ना तो संकटाचे मालिकांची चर्चा करत नाही. जाणीव कशाची पाहिजे? आतल्या अंतकरणातल्या प्रेरणेची, की मला हे करायचंय. आजच्या तरुण पिढीसाठी हा सगळ्यात मोठा संदेश आहे भागवताचा, की मला काय करायचं याची पहिल्यांदा मी दिशा ठरवली पाहिजे. ह्या दिशेने मला जायचंय. आम्ही चाचपडत जातोय, कितीतरी वेळा डोळे असून डोळे बंद करतो आणि आंधळ्यासारखं चाचपडत चाचपडत जातो. काय करणार महाराज, संधी मिळाली नाही. अरे संधी मिळाली नाही कशी? पहिल्यांदा मनुष्यजन्म मिळाला, मोठी संधी आहे. मुमुक्षुत्व मनुष्यत्व, मोठी संधी मनुष्यजन्म मिळाला, मोठी संधी आहे. विद्या मिळाली, बुद्धी मिळाली आणि मोठी संधी आहे. आजच्या तरुण पिढीकडे तर फार मोठी संधी आहे, की आजची तरुण पिढी शिकतानाच पहिल्या इयत्तेपासून इंग्रजीत शिकते, विज्ञानाची भाषा शिकते. तुम्हाला दालनं उघडी आहेत, इंटरनेटचं माध्यम उघडं आहे आणि तुम्ही एक शब्द काढला तर त्या शब्दाला अनेक प्रकारातून अर्थ कळतात, अनेक प्रकारातून गोष्टी कळतात. मला एकाने सांगितलं की माणसाच्या शरीरामध्ये रक्त इकडून तिकडे संपूर्ण ओसायला फिरायला साधारणपणे 1 तास 10 मिनिटं लागतात. ते वाक्य काही माझ्या डोक्यामध्ये पटलं नाही. ते म्हटलं काही चुकीचं वाटते मला. व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज आला होता म्हणून मी लगेच एकाला विचारलं, माझ्या परिचयातल्या समोर होता त्याला, की म्हटलं माणसाचं रक्त शरीरामध्ये डोक्यापासून पायापर्यंत फिरायला किती वेळ लागतो? त्यांनी माझं वाक्य संपायच्याच उत्तर दिलं, 20 सेकंद. म्हटलं 20 सेकंद? 20 सेकंदात काय होणार आहे? मला पटत नाही म्हटल्यानंतर त्यांनी इंटरनेट मोबाईलवरती कटा 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 बोट दाबले, दोन्ही अंगठे दाबले आणि त्या अंगठ्याच्या साहाय्याने त्यांनी पेज ओपन करून दाखवलं आणि तिथे स्पष्ट लिहिलं होतं की 20 सेकंदामध्ये संपूर्ण रक्त शरीरामध्ये फिरतं. मला हे माहिती पण नव्हतं. एवढं माध्यम तर मोकळं आहे, काय नाही काय. संकल्पाने भगवंतांनी तुमच्यासाठी खूप काही ठेवलंय, पण आम्ही त्या नेटचा वापर, आम्ही त्या याचा वापर काहीतरी वेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, टिकटॉक पाहण्यासाठी, हॅलो मेलो करण्यासाठी करत बसतो, पिक्चर डाउनलोड करण्यासाठी करत बसतो, नाही तर एखादा कुठला तरी गेम ज्याच्यामध्ये काय असतं नेमकं तेच माहिती नाही, खेळत बसण्यामध्ये वेळ घालवतो. पण जो परमात्मा संकल्पाने आमच्या अंतःकरणामध्ये प्रकाश उत्पन्न करतो त्या परमात्म्याचं आम्ही ध्यान करतो पहिलं ठरवलं पाहिजे. ज्याप्रमाणे तेजवारी मृदाय यथा विनिमयो, विनिमयो ज्याप्रमाणे मृगजळावरती पाण्याचा भास होतो किंवा पाण्यावरती मातीचा म्हणजे काचेचा भास होतो, आपल्याला भास होतात ना, त्याप्रमाणे हे सर्व संसार हा सत्य जाणवायला लागतो, आम्हाला खऱ्या वाटा लागतात. प्रत्येक गोष्ट खरी गोष्ट आहे असं मानून आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या विशेष बुद्धीला जोर द्यायला लागतो, की हे असं का, 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 हे असंच का, याच्यामध्ये आम्ही अडकून पडतो. जसं मृगजळावरचं काहीही उपयोग नाही, जसं काचेवरचं पाणी हे परावर्तित होतं परंतु त्याचा काही उपयोग येते पिता येत नाही, तद्वत सो व्हॉट किंवा असं का, याच्या खूप चिकित्सेचा तसा उपयोग काहीही नाही. पण काही गोष्टी या अशा आहेत, या गृहित धरून जर आपण पुढे गेलो ना तर आम्हाला खूप गोष्टी कळतात. सपोज एक्स म्हणून एक्स जर आपण गृहित धरला तरच आपल्याला व्हॅल्यू कळती. या गोष्टी कळायला पाहिजे. अरे तुझ्यामध्ये आहे, तुला कळलं पाहिजे. तेजवायू मृदा यथा विनिमयो, हेच तर विनिमय आहे, जगातलं परमतत्व आहे. तर हा कोण आहे? यत्रत्य सर्व मृषा, त्याने त्रिसर्ग 3 प्रकारातून उत्पत्ती स्थिती लय
जागृत स्वप्न सुषुप्ती अशा तिन्ही प्रकारची सृष्टीची उत्पत्ती केली. तिन्ही गोष्टी प्रत्येकाला दिल्या. मी आत्ता जागा आहे, मी बोलता बोलता कुठेतरी त्रासमध्ये जातो, त्या सुषुप्तीमध्ये जातो आणि एखाद्या वेळेला मायामध्ये हरवून जातो आणि एखाद्या वेगळ्या भविष्याचे चिंतन करत बसतो, त्यावेळेला मी स्वप्नामध्ये जातो पण मी जागा आहे. ही सृष्टी आहे. निसर्ग मृष्टा खोट्या सृष्टीमध्ये मी अडकतो. म्हणून एक परमतत्व भागवताने आम्हाला सांगितलं की संसारामध्ये जाऊन जे राहतोय ना, त्यांनी वर्तमानामध्ये जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वर्तमानामध्ये जगत असताना आम्ही भूतकाळात विचार करतो की कसं काय घडून गेलं, मग तो असंच का बोलला, मग तेच काय झालं, आणि भविष्यामध्ये मी काय बोलीन, मी काय करीन. हे सगळं मृषा आहे, खोटं आहे. यत्र ते सर्व मृषा, हे सगळं मिथ्या. आणि मिथ्या असलं तरी आम्हाला सत्य आहे असं भासमान होतं. तर ते जे काही आहे तो कसा आहे, तर धामना स्वेन सदा निरस्त तू अपम, सगळ्यामध्ये असून सगळ्याला मायेच्या माध्यमातून तो फिरवतो, पण तो स्वतः बाकी माया आणि माया कार्यापासून कायम अलिप्त आहे. तो त्याच्यामध्ये कधीही अडकत नाही. ज्याप्रमाणे कोळी सुंदररित्या जाळं विणतो, त्या कोळीला जाळ्यावरच बसतो, पण तो कोळी जाळ्यात कधीही अडकत नाही. स्पायडर तो कधीही अडकत नाही. आणि त्याचं जाळ्याचं काम संपलं की तो अख्खं जाळं खाऊन टाकतो, पुन्हा गिळतो आणि मग पुढे जातो नवीन जाळं तयार करायला दुसरीकडे कुठेतरी. हा ब्रह्मांडातला परमात्मा, तिथं काम झालं की पुन्हा ते सगळं ब्रह्मांड आपल्यामध्ये एकरूप करून घेतो आणि शयन करतो, कालांतराने पुन्हा एकदा उभा नवीन सृष्टी तयार करायला. हा जो कोणी परमात्मा आहे, धाम नास्वेन सदा निरस्त उवकम, हा परमात्मा माया आणि माया कार्यापासून नित्य मुक्त आहे. हा मायेला सांगतो तू असं असं कर आणि तो मायेकडून ते करवून घेतो, पण त्याला माया कधीही बद्ध करू शकत नाही. मायेला त्याला पाहता येत नाही, मायेला त्याचा अनुभव पण घेता येत नाही, पण तो बाकी सगळ्याचा अनुभव घेत असतो. असा तो परमात्मा, त्याचं स्वरूप काय आहे सत्य, तत्व काय आहे ते सत्य, त्याला जाणण्याचा मार्ग कोणता आहे ते सत्य, त्याचं नाव काय आहे ते सत्य, आणि तो आहे आतमध्ये तो कशा रूपात आहे सत्य. त्या सत्याचं म्हणजे ते परम सत्य जे आहे, त्या परम सत्याचं आम्ही ध्यान करतो, आम्ही त्याचं चिंतन करतो. धीमही हा भागवतातला सर्वात श्रेष्ठ असा गायत्री मंत्रसुद्धा आहे. आणि त्याचबरोबर आम्ही त्या परमात्म्याला जाणतो, आम्ही त्याची उपासना करतो आणि आम्ही त्याचं ध्यान करतो, ते तेज आम्हाला प्राप्त होवो अशा स्वरूपामध्ये या प्रथम श्लोकात मंगलाचरणामध्ये खूप सुंदर परमतत्व वेदव्यासाने मांडलं. ज्याचं नावच मुळी सत्य आहे, म्हणजे जो भगवान सत्ववान सात्विक सत्य सत्य धर्म परायण, हे सत्य ज्याचं नाव आहे, त्या भगवान श्रीकृष्णांचं आम्ही ध्यान करतो. श्रीकृष्णाय वयम नुमः, जसं महात्म्यात म्हटलंय तसं इथं ध्यान आम्ही त्यांचं करतो. लक्षात ठेवायचं, आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, शोधायचं आहे, प्राप्त करायचंय त्या सत्य स्वरूप परमात्म्याला, आणि त्या सत्य स्वरूप परमात्म्याचं चिंतन आमच्या अंतःकरणामध्ये आपण करायचंय. भागवतातला अत्यंत दैदिप्यमान श्लोक. माझे सद्गुरुनाथ महाराज मला नेहमी सांगायचे की मुकुंदा, जर आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे जायचं असेल ना, तर भागवतातले 3 श्लोकांचं तू चिंतन नेहमी कर. त्याने म्हटलं की पहिला श्लोक जन्माद्यस आणि दुसरे 2 श्लोक भवे भवे यथाभक्ती नामसंकीर्तनम यस, म्हणजे पहिले आणि शेवटचे मी पूर्ण भागवत झाला. तर ते म्हणे हो, पूर्ण भागवत झाला. कारण काय, की पहिली गोष्ट तू सत्याची उपासना करणार आहेस, आणि दुसरी गोष्ट तू नमस्कार करणार आहेस, आणि तिसरी गोष्ट तू त्या परमात्म्याच्या चरणाला शरण जाणार आहेस. हे ज्याला कळलं मी त्या परमात्म्याचा नमस्कार करणार आहे आणि त्याला मी शरण जाणार आहे, त्यावेळेला तो परमात्मा मला कधीही सोडणार नाही. गर्दीमध्ये ज्याला आईच्या बरोबर लहान लेकरू जातं, त्याला लहान लेकराचा हात आई पकडते, लेकरू आईचा हात पकडत नाही. गर्दी झाल्यानंतर हात आई पकडते लेकराचा, लेकरू आईचा हात पकडत नाही. आणि लेकराने आईचा हात जरी पकडला तरी गर्दीमध्ये एखादी गोष्ट दिसली गंमतशीर की ते लेकरू त्या गोष्टीकडे आकृष्ट होतं,
परंतु आईने हात पकडला असला तर आई त्या लेकराला कुठेही जाऊ देत नाही. तर भागवत रूपी श्रीकृष्ण माई, कृष्ण माझी माता, त्या कृष्ण माझ्या मातेला प्रार्थना करावी आणि आपला हात त्या भगवान कृष्णांच्या त्या मातेच्या हातामध्ये द्यावा. म्हणजे संसाराच्या गर्दीमध्ये मोहामध्ये अडकणारा आपण जी जीव हा कधीही चुकणार नाही, कारण त्याला धरलंय त्याच्या आईने. जन्माद्यस्य आणि भवे भवे यथा भक्ती नामसंकीर्तनम यस्य हे अध्यात्माचं सोपं परंतु सत्य सत्य रहस्य. मग म्हटलं कधी म्हणायचं? महाराज म्हणजे जेवायच्या वेळेला म्हणत ना. म्हणजे कारण जेवण ज्याच्यामुळे आम्ही घेतो ते अन्नही परब्रह्मच आहे ना. समोर अन्नानंतर परब्रह्माचं म्हणत जा. अहो गंमत अशी आहे, या ब्रह्मांडातली गंमत अशी आहे की जे अन्न तयार करण्यासाठी वेळ लागतो, जे अन्न खाण्यासाठी फार वेळ लागत नाही, ते अन्न फार काळ टिकतही नाही. जे अन्न आपण खाल्लं 6 तासानंतर ते अन्न पोटात टिकतं ना बाहेर टिकतं. पोटामध्येही ते वेगळं रूप धारण करतं आणि बाहेर सुद्धा ते वेगळं रूप धारण करतं. खराब होतं. मग अशा खराब होणाऱ्या अन्नाचा आम्ही विचार करतो? तो हो, आम्ही त्याचा विचार करतोय. कारण का? की ज्या वेळेला ते ताजं आहे आणि ज्या वेळेला मी त्याचा स्वीकार करतो त्यावेळेला ते मला रस होतं आणि रस होऊन मला पोषक होतं. म्हणजे ज्या वेळेला अंतःकरण ताजं आहे त्याच वेळेला त्याचं नाव घ्या, म्हणजे तो रस होईल आणि तो तुमच्या चित्ताला पोषक होईल. की जे पोषक तत्व तुम्हाला अध्यात्मामध्ये घेऊन जाईल. म्हणून या शरीराचा उद्धार करण्यासाठी काय मंगलाचरण आहे? वेदव्यासांचं गायजी महाराज म्हणतात स्पर्ध्या जन्माद्यास येतो वयाधितरतश्चार्थेषु विद्येश्वरा तेने ब्रह्म हृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि हृदा यथा विनिमयो यत्र ति सर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुवकं सत्यं धीमहि. खरोखर वेदव्यासांची महान उपकार आहे किंवा व्यासांची मोठी कृपा आहे किंवा व्यासांच्या माध्यमातून आम्हाला कोणाचं चिंतन करावं, कोणाचं ध्यान करावं, कोणाचं स्मरण करावं, कुठे जावं हे सांगितलं. अशी माऊली मीराबाई म्हणतात, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, मग तो गली गली हरी गुण गावत नाची. तर अशी आपल्या अंतःकरणाला त्या परमेश्वरी लगन लागावी. आणि वर्णन करून सांगितलं महामुनींनी या भागवतामध्ये काय सांगितलं आहे त्याचं वर्णन सांगितलं त्याने. धर्म प्रोजित केत गोत्र परमो निर्मत्सराणां सतां मत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते युम्वाकरैरीश्वरः सद्यो रुद्रवरुद्धतेऽथ कृतिभिः शुश्रूषुविक्तक्षणा. या वेदव्यासापण स्वतः सांगतात की मी या भागवतामध्ये मोक्षापर्यंत कोणतीही कामना नसलेल्या परमतत्वाचे किंवा धर्माचे निरूपण केलेले आहे. पर्यंत कोणतीही कामना नाही. सगळ्यात मोठी कामना कोण? मोक्ष मिळावा. त्याची सुद्धा मी कामना या ग्रंथामध्ये केलेली नाही. कारण तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की जर कुठल्या इच्छेने तुम्ही भागवत वाचायला बसलात की ह्या कारणासाठी मला भागवत वाचायचं आहे, तर पहिलं समजा की त्याच्यासाठी हा ग्रंथ नाही. कुठल्याही कामनेसाठी मी लिहिलेलं नाही. आणि एक नक्की सांगतो, तुम्ही भागवताला स्पर्श करा, तो तुमच्याशी संपूर्णपणे एकरूप होईल आणि त्यावेळेला तुमच्या कुठल्याही कामना अपूर्ण राहणार नाहीत. संसारामध्ये आम्ही 10 इच्छा व्यक्त केल्या तर आमच्या 11 इच्छा अपूर्ण राहतात. पण अध्यात्मामध्ये आम्ही 10 इच्छा व्यक्त केल्या तर आमच्या 100 इच्छा परिपूर्ण होतात. कारण का? आम्ही त्याचे पाय धरले. धरावे ते पाय आधी आधी त्यांचे त्या पांडुरंगाचे पाय धरले. त्यामुळे मोक्षापर्यंत कोणती कामना नाही असं हा ग्रंथ. कुठलीच कामना नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही विशेषत्वाचा हेतू धरून नाहीच.
अरे तुम्ही एवढीशी गोष्ट का मागता, अरे याला एवढीशी गोष्ट मागू नका, याच्याकडे एवढं काही आहे देण्याजोगत की तुम्ही घेता 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 करोडो जन्म घेतले तरी तुमच्याकडून ते संपणार नाही, त्याचा एक एक अंशाचा एक लाखावा भाग सुद्धा तुम्ही परिपूर्ण करू शकणार नाही। पण एक करा ना, तुम्ही त्याला नमस्कार करा, त्या ग्रंथातला आनंद अनुभव घ्या। तुम्ही देव पाहायला गेलात तर तुम्ही देवच व्हाल। साखरेच्या बाहुलीने समुद्रात साखरेच्या बाहुलीने भांड्यातल्या पाण्यात तळ पाहायला गेलं तर साखरेची बाहुलीच भांड्याभर पाणी होऊन गेलं, अशी गोष्ट आहे। वेगळी कामं ना काय करता? अहो मी याच्यामध्ये काय केले तर वेद्यम वास्तव वस्त्र वस्तू शिवदम तापत्रयोन मूलन। शुद्ध अंतःकरण असलेल्या सत्पुरुषांनी जाणण्या जोग्या मी निरूपण केलेलं आहे। संगीता आहे जे कोणी शुद्ध अंतःकरणाचे आहेत ना त्यांना जाणण्यासाठी अत्यंत उत्तम असं परमार्थाचं मूल जे आहे ते मी त्याचं वर्णन केलेलं आहे। आणि ते तापत्रयोन्मूलनम, तिन्ही प्रकारचे ताप दूर करणारे आधिदैविक आधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही प्रकारच्या तापांची निराकरण करणारं असं ते परमतत्व आहे। म्हणजे तापानं मुळापासून नष्ट करत हे काय आहे तर वस्तुशिवदम, ह्याला वस्तू असं एक मोठी उपमा दिली आहे। आता भागवत आहे वस्तू आहे का? आपण म्हणतो की पेन ही वस्तू आहे, पैसा ही वस्तू आहे, अमुक एक वस्तू आहे, भागवत ही वस्तू आहे का? त्यांचं म्हणणं असं आहे ही वस्तू आहे। त्याचं एकमेव कारण असं आहे की ज्याला आम्ही शिवू शकतो आणि जे आपल्याकडे कायम ठेवू शकतो त्याला वस्तू म्हणतात। भागवताला आम्ही शिवू शकतो आणि भागवताला कायम आमच्या हृदयामध्ये ठेवू शकतो म्हणून ही वस्तू। पुढे कशी? शिवदम। शिवदम अर्थात शिव इति मंगल नाम, हे शिवद हे शिव हे मंगल असल्या कारणामुळे शिवदम हे भागवत स्वरूप असं आहे, हे परम मंगल परम कल्याण करणार आहे। आणि त्यामुळे श्रीमत भागवते महामुनिकृते किंवा परेश्वर, हे जे भागवत आहे हे कोणी ज्या वेळेला पुण्यवान पुरुष श्रवणाची इच्छा करतात आणि श्रवण करण्यासाठी म्हणून उद्युक्त होतात, मला ऐकायचं, मला पुढे जायचं, मला समजून घ्यायचं, अशी कोणती गोष्ट आहे जगामध्ये की समजून घेतल्यानंतर समजणार नाही? असं कोणतं गणित अवघड आहे की जे समजून घेतल्यानंतर समजणार नाही? एकही गोष्ट, सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला समजतात। कुठे गमतीशीर गोष्ट घडली की भारताने चंद्रावरती यान पाठवलं आणि ते यान चंद्रावरती उतरणार होतं आणि त्याच्यानंतर यानातून काही उपकरणं चंद्रावरती उतरून चंद्राचा न पाहिलेला पृष्ठभाग तपासणार होते। संपूर्ण भारत एकरूप झाला होता आणि त्यावेळेला रात्रीच्या वेळेला भारताचे सर्वोच्च म्हणजे पंतप्रधानांचे सगळे आकाशाकडे डोळे लावून बसले, शास्त्रज्ञ यानाला पाठवत होते आणि खाली बसून सांगत होते आता यान इथे, आता यान इथे, आता यान इथे, आता यान इथे। आणि शेवटच्या काही 15-16 सेकंदामध्ये त्या यानाशी संपर्क तुटला। तुटल्यानंतर लोकांना वाईट वाटलं, आता वाटलं होईल मग होईल काहीतरी असेल। रात्र गेली, शास्त्रज्ञांचं धाडस पंतप्रधानांनी बांधलं, पण शास्त्रज्ञांनी एक सांगितलं की बरोबर 48 तासानंतर पुन्हा एकदा आपल्याला यानाची एक्झॅक्ट पोझिशन कळणार आहे, कुठे यान आणि कुठं काय झालेलं आहे, आणि 72 तासानंतर यान का पडलं ते सांगता येईल, आत्ता का सांगता येणार नाही, कारण तो चंद्राचा न दिसणारा पृष्ठभाग आहे। न दिसणाऱ्या काही गोष्टी असतात त्या कळत नसतात, परंतु ह्या भागवतासारख्या परमतत्वाला स्पर्श करणारी माणसं न दिसणाऱ्या गोष्टीला सुद्धा पाहू शकतात आणि न समजणाऱ्या गोष्टी सुद्धा व्यवस्थित समजावून घेऊ शकतात। जर गणितामधून न दिसणारा चंद्राचा भाग दिसतो तर स्पष्ट लिहिलेल्या भागवतामधून अंतःकरणातला अंतरंगातला एखादा कप्पा का दिसणार नाही? प्रयत्न तर करा, का दिसणार नाही? असं कोणतं गणित आहे की जे दिसणार आहे?
परिचित गंबच मंगत मारा जो रुद्ध वरुद्ध ते प्रकृति भी सुषु सुविस्तक्षणा जे इच्छा त्याच क्षणी भगवंत त्यांच्या हृदयामध्ये सात वेळा केली ते हृदयामध्ये ब्रह्म महाराज म्हणतात की हृदय नटावला ब्रह्माकारे तर हृदयामध्ये आणि सगळ्या गोष्टी त्याला कळतो अहो शिकवतात त्या 3 वर्षाच्या पुराला शिकवतात म्हणजे काय पण आतमधून कोण समजावून सांगत एखादी गोष्ट आतून कोण सांगत त्या आतमध्ये जे काही परमतत्व आहे ना ते त्याला समजावून सांगत असतं ते परमतत्व त्याला आतमधून स्थिर करत असत भगवंत आतमध्ये येतो आणि साधकाला त्याच्या सगळ्या इच्छा नाही नाही त्या सगळ्या 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 गोष्टी तो परिपूर्ण करून देतो नुसत्या इच्छाच नाही सगळ्याच गोष्टी त्याच्या मनामध्ये आहेत ते त्याला माहिती नाही ते आणि तो विचारही करू शकत त्याही गोष्टी साधकाच्या हा भगवंत परिपूर्ण करून देतो हे सर्व परमतत्व जे फक्त आणि फक्त आणि फक्त आजपर्यंत विद्वान लोक संत सज्जन गात होते ते परमतत्व मी सगळ्यांच्यासाठी उघडं करून ठेवतोय त्याच्या नुसत्या चिंतनाने तापत्र येऊन मुलनम मी याच्यामध्ये कामना ऐकण्याची इच्छा व्यक्त करतात क्षणी भगवंतांची येऊन बसण्याची हमी बाकी मी तुम्हाला आधी देतोय इच्छा केल्याबरोबर हृदया हमी तुम्हाला मिळाली परमात्मा बस ती तुम्हाला समजण्यासाठी पुढचा मार्ग दाखवतो हा सगळा वाङ्मयीन विलास नाहीये वेदव्यासांचा हा दिव्य दृष्टी देण्याचा प्रत्येक साधकाला केलेला वेदव्यासांचा प्रामाणिक प्रयत्न आहे आंधळ्या धृतराष्ट्राला पण दृष्टी दिव्य द्यायला गेले होते पण त्यांनी घेतली नाही शेवटी त्यांनी संजयाला म्हणजे आपल्या ड्रायव्हरला दृष्टी द्या म्हणून सांगितलं पण वेदव्याजी महाराज ही दृष्टी भागवत वाचू इच्छिणाऱ्या कोणत्याही साधकाला मग ती स्त्री असो पुरुष असो कोणत्याही जाती पंथ धर्माचा असो त्याला हे दृष्टी देतात की जो कोणी भागवत वाचण्याची इच्छा व्यक्त करेल त्याला मी ही दृष्टी देतो की त्या दृष्टीतून तो सगळ्या प्रकारातून दुःखातून दूर होईलच होईल किंबहुना त्याहीपेक्षा त्याच्या हृदयामध्ये भगवंतांचं अस्तित्वाचा अनुभव तो साधकच घेईल इतकं खात्रीने कोण सांगतो हो लेखक निष्कर्ष काढतात की निष्कर्ष असा आहे की असं 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 होईल एक नाटक झालं विनोद आहे आणि त्या विनोद त्या नाटकामध्ये त्या नाटकाचा शेवट त्या नाटकातलं एक पात्र एका व्यक्तीला त्याचा तिरस्कार करतं आणि ते निघून जातं आणि तिथंच ते नाटक संपतं नाटक संपण्याची ती भाषा जागा समजण्यासाठी जरा जोपं जागेवर लागतं त्या लेखकाने नंतर काही लोकांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि विचारलं तुम्हाला नाटक कसं वाटलं तुम्हाला नाटक कसं वाटलं तरी शेवटी मग शेवट कसा वाटला ते एकाने सांगितलं की साहेब शेवट कसा वाटला सांगू तुम्हाला तुम्ही त्या पात्राला एक वाक्य दिलं आणि पात्र निघून गेलं आणि तुम्ही शेवट केला त्यापेक्षा त्या पात्राच्या हातामध्ये तुम्ही बंदूक दिली असती आणि त्या बंदुकीची एक गोळी त्याने मारली असती आणि तो जो कोणी नायक आहे तो जो खाली धाडकन पडला असता तो शेवट जास्त लागला असता पण हे संपले आता उठा कारण तुमच्या सगळे झोपलेले असतात सगळे लाईट लागल्यानंतर घंटा तेव्हा आम्हाला ते नाटक कळतं हे तर संसाराचं नाटक आहे त्याचा उपयोग तरी काय त्यापेक्षा एक काम करा तर मी गोळी मारायची त्याचा ताडकन झाला असता की सगळे एकदम जागे झाले असते चला निघा
गाडी काढायची आहे आणि नंतर लिहायचं आहे असलं बोगस नाटक व्यासाचं तसं नाही. वेदव्यासाचे महाराज म्हणतात अरे सुरुवात करून तुम्ही बसाच, तुमच्या हृदयामध्ये भगवंतांचा अनुभव येईल. व्यासजी महाराज लेखक नाही आहेत, तर व्यासजी महाराज गुरु आहेत. नुसते लेखक नाही, गुरु नाहीत. व्यासजी महाराज आम्हा तुम्हाला भागवत ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला पहिल्यांदा काय देतात, तर भागवताच्या प्रारंभातल्या दोन श्लोकांच्या मध्ये भागवताकडे पाहण्याची, अनुभवण्याची आणि साठवण्याची दृष्टी देतात, दिव्य दृष्टी देतात. दुसरा श्लोक दिव्य दृष्टीचा आहे. अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी, तारुण्य जयाचे अधिष्ठी, व सकल विद्यांची सृष्टी धात्रा होईल. सकल विद्यांची या सृष्टी, सगळ्या विद्या त्याला होती धात्रा धारण करणार ठरेल. सामान्य नव्हे भगवत, अत्यंत प्रेम, अत्यंत प्रेम. एकेकाळी ललित वाङ्मय, एकेकाळी वेगवेगळ्या कथा वाचत असताना मजा वाटायची. तो आला, त्यांनी पाहिलं, तो झाडा लागला लपला, त्यांनी चॉकलेट आणलं, तिने तिला आता चॉकलेट दिलं, तिने चॉकलेट घेतलं आणि खूप जोरात हसली. ती म्हणते थांब तुलाही काहीतरी देते, म्हणून तिने चॉकलेट फोडलं, कागद त्याच्या हातात दिला, चॉकलेट या धोंडामध्ये गेलं. आता या राजाराणीच्या भावाला भाऊच्या गोष्टींमध्ये नाही मन लागत. एकदा का तुम्हाला हे परतत्व कळलं ना की असल्या छोट्या मोठ्या गोष्टींच्या मध्ये मन लागणार नाही. कारण मी जे तुम्हाला सांगणार आहे भागवत हे काय माहितीये का, त्याचं वर्णन तिसऱ्या श्लोकामध्ये मंगलाचरणाच्या गेलं. ते म्हणतात निगम कल्पतरोर्गलितं फलं सुखमुखादामृत द्रव संयुतं. निगम कल्पतरोर्गलितं फलं सुखमुखादामृत द्रव संयुतं. पिबत भागवतं रसमालयं मूरभोरसिका भूविभा. निगम कल्पतरोर्गलितं फलं भागवतं रसमालयं मुहुरो रसिका भूभावका. जे फळ आहे ना ते वेद उपनिषद रूपी कल्पवृक्षाला लागलेलं परिपक्व फळ आहे, की ज्या फळावरती शुक सुखदेव बसलेले आहेत आणि त्यांच्या मुखाने हे गुरुमुखातलं उष्ट आहे. हे फळ घ्यायचं, ओपट्याचं स्पर्शाला फळ अत्यंत गोड असतं, हे फळ घ्यायचं, तोंडाला लावायचं आणि प्यायला सुरुवात करायची. या फळामध्ये त्याज्य असं काहीही नाही, साल किंवा आठवडी फेकून देण्याचा भाग नाही, हे सगळं पिऊन टाकायचं आणि पिता पिता तृप्ती होत नाही, अजून प्यावंसं वाटतं, अजून प्यावंसं वाटतं, अजून प्यावंसं वाटतं, असं जो कायम पित राहतो अशा रसिकांच्यासाठी हे श्रीमद भागवत आहे. आम्हाला अत्यंत श्रेष्ठरित्या विद्यव्यास महाराज या ग्रंथाचं मोठेपण सांगतात. निगम कल्पतरोर गलितम फलम, वेद उपनिषद आगम निगम रूपी कल्पवृक्षाचे फळ आहे. याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं चर्चा आहे, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं चिंतन आहे, सगळ्या प्रकारचा लाभ आहे. शुकदेवांसारखा विरक्त महात्मा या फळाचं सेवन करतोय, त्यांच्या मुखातलंय, गुरुमुखातलं गोष्ट म्हणजे काय, त्यांच्या मुखातूनच स्रवत आहे हे ध्यान.
आणि प्यायला लागा हे रसमालयम आहे. आलय म्हणजे मंदिर, रसम म्हणजे रस, पण रसमालयम हा नकळत गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आदिशक्ती भगवती राधिकेबरोबर भगवान श्रीकृष्णांच्या क्रीडेचं ज्याच्यामध्ये वर्णन आहे ते रसमालयम. कोण म्हणतं भागवतावर राधिकेचं नाव नाही आहे? तिसऱ्या श्लोकामध्ये नाव आहे रसमालयम. आदिशक्ती भगवती राधिका, शक्ती शिवाय ब्रह्म कसं कळणार, त्याचं वर्णन आहे त्यामध्ये. आणि मुहुरो हो रसिका, क्षणे वायाने घालवतं रस जो आहे त्याने पिवत पिवत राहावं अजिबात, यात त्याज्य काही नाही. आणि पिढ्याने पोट भरलं तरी असं वाटतं की अजून प्यावं अजून प्यावं अजून. मला कोणीतरी विचारलं की प्रत्येक वेळा भागवत होतो नवा अर्थ तुम्ही कसं काय सांगण्याचा प्रयत्न करताय, म्हटलं नवा अर्थ सांगतच नाही, भागवताचा यथार्थ कळण्यासाठी मी प्रत्येक वेळा प्रयत्न करत असतो. अहो हे फार मोठं परमतत्व आहे हो, हे इतकं सहज घेत्या पचनी पडणार आहे पण समजणार नाही. काय रसमालयम आहे, हे रसमालय असल्या कारणामुळे परिपूर्ण रस आहे. तो रस कोणता आहे? तर रस रस्य रसिक, तो रस जो आहे त्या रसाचं नाव आहे राधा रस, आराधना रस. या रसाचं नाव आहे जगदंबिका भगवती श्रीमती राधिका. आधाधर मधुरसिका रजनी कर कुल तिलका, राधिकेच्या आधारावरचं अमृताचं रसपान करण्याचं रसिक भगवान श्रीकृष्ण, ह्यांचं परमतत्व याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. अहो जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहेत तोपर्यंत तुम्ही, किंवा मनाचा लय होतोय तोपर्यंत तुम्ही या दिव्य रसाचं या भागवत रसाचं तुम्ही या पृथ्वीवरती राहून पुन्हा पुन्हा वारंवार रसपान करत राहा, वारंवार रसपान करत राहा, वारंवार रसपान करत राहा. जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे किंवा मनाचा लय होत नाही तोपर्यंत. आपण सांगतो की तुम्हाला ही वस्तू घ्या 500 रुपये डिस्काउंट मिळेल. आपण त्यांच्याकडे गेलो की 500 रुपये डिस्काउंट द्या, त्यानंतर कंडिशन आमची अशी होती की तुम्ही 6000 रुपयाच्या वस्तू घ्या तेव्हा 500 रुपये तुम्हाला डिस्काउंट मिळेल. विथ कंडिशनल आहे की हे करा तर हे मिळेल. पण आमच्या याच्यामध्ये सांगितलं किंवा त्यातलं जे कमीत कमी गोष्ट असेल ती गोष्ट तुम्हाला मिळेल. तुम्ही जे एवढे ट्रान्झॅक्शन केले तर तुम्हाला 6000 रुपये किंवा कमीत कमी जो ट्रान्झॅक्शन असेल त्याच्या 10% जे काय आहे तो डिस्काउंट तुम्हाला आम्ही वेगळा देऊ. कारण कमीत कमी ट्रान्झॅक्शन कोणते, म्हणजे कमीत कमी ॲट द लिस्ट काय आहे, तर त्यात ॲट द लिस्ट दिलेले कमीत कमी काय आहे, तर 2 गोष्टी आहे. तर 2 गोष्टीमध्ये कोणती गोष्ट कमीत कमी, की शरीरात प्राण आहे तोपर्यंत म्हणजे मरत नाही त्याच्या आतपर्यंत तोपर्यंत, किंवा मनाचा लय होत नाही तोपर्यंत, ॲट द लिस्ट काय आहे, सगळ्यात कमीत कमी काय आहे माहिती आपल्याला? ॲट द लिस्ट काय आहे याच्यामध्ये काय आहे माहिती आपल्याला? की मृत्यू येईपर्यंत किंवा मनाचा लय होईपर्यंत याच्या सगळ्यात छोटी गोष्ट कोणती आहे? हे व्यवहार पूर्ण करताना काय मिळणार आहे आम्हाला, छोटी गोष्ट कोणती आहे? शुकदेवांच्या गुरूंचं म्हणजे वेदव्यासांचं म्हणणं असं आहे की मृत्यू येण्याच्या आत भगवंताची प्राप्ती होते, किंवा भागवत वाचायला घेतल्याबरोबर हृदयात भगवंत आल्यानंतर मनाचा लय होतो. ॲट द लिस्ट नाही तर ॲट द मोस्ट आहे, जास्तीत जास्त तुम्हाला देतोय. तुम्ही कथेला प्रारंभ करा, तुमच्या मनाचाही लय होईल आणि तुमचं मरण माझे मरून गेले मजला केले अमर हा अनुभव सुद्धा होईल. त्याचं नाव आहे मोरो रसिका भूभावका, तो रसिक राधिकेचं वर्णन आहे. हे साधी गोष्ट नाही, हे मंगलाचरण आहे, हा अत्यंत प्रेमाचा संवाद. कमीत कमी काय, तर कमीत कमी एकच गोष्ट आहे की तू उठ आणि वाचायला बस, ऐकायला बस, एवढीच कमीत कमी गोष्ट आहे. बाकीच्या गोष्टीची चिंताच करू नका. अहो फक्त सोनगीरला जाऊ द्या हो.
आणि गोविंद सोनकीला तरी गेलं ना की माझं काम झालं, सोनकीला जाऊ द्या, फक्त गोविंद महाराजांची समाधी बघू द्या, तिथं डोकं टेकू द्या, माझ्या सगळ्या गोष्टी, माझ्या सगळ्या इच्छा, माझ्या सगळ्या आकांक्षा, सगळं माझं पूर्ण होणार आहे. पण गोष्ट अशी मी खूप ठरवतो पण सोनगीरपर्यंत पोहोचत नाही, हीच तर मोठी गोष्ट आहे. पण सोनगीरला तुम्ही जर पोहोचलात आणि गुरुगोविंद महाराजांच्या समाधीवरती नुसतं डोकं ठेवलं, तर त्याच्यानंतर पुन्हा त्या डोक्याला दुसरं कोणाच्या पायावर ठेवायची वेळ कधीच येणार नाही. हे गुरुगोविंद महाराजांचं वैशिष्ट्य. आज 100 वर्ष झाले पण अख्ख्या भारतात सगळ्या प्रदेशामध्ये, देश विदेशामध्ये लाखो लोक आहेत की जे नित्य गुरुगोविंद महाराजांच्या चरणाचं चिंतन करतात, ध्यान करतात आणि त्यांची प्रार्थना करतात. आणि असे लाखो करोडो लोक आहेत की ज्यांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. मला आठवते की केवळ 3 वर्षाचा एक मुलगा मला भेटला होता आणि त्यांनी मला 3 वर्ष असताना, त्याच्या आई वडील आजी आजोबा सगळे सोनगीरचं चिंतन करतात, त्यांनी 3 वर्षात असताना मला ते महाराजांचं, मी नाव घेतो म्हणून सांगितलं, त्यांनी बोलता पण नाव घेतो, कोणी सांगितलं, माझ्या आजीने शिकवलं. असेच गोविंद महाराज, त्यांनी लगेच डोळे मिटले आणि त्यांनी गोविंद महाराजांचं जे वर्णन केलं, काय सांगू, 3 वर्षाचा मुलगा सांगत होता आणि तू कधी बघितलं, मी रोजच बघतो त्यांना, कधी बघतोस, माझ्या बरोबर असतात बर. आणि मग त्यांनी सगळं वर्णन करून सांगितलं आणि त्याच्यानंतर तुला त्यांची भीती वाटत नाही, भीती का वाटेल, ते मला जर तुम्ही भीती का वाटेल, तर म्हटलं खरं जाऊ का तुम्हाला, ते मला दिसतात म्हणूनच कोणाची भीती वाटत नाही. हे उत्तर मला दिलं होतं केवळ 3 वर्षाच्या मुलाने. आणि त्याच्यानंतर तो मुलगा इथं मुक्कामाला असताना म्हटला, तुम्हाला गुरुजी म्हणायचं, गुरुजी मला मंत्र शिकवाल. आणि त्याने 3 वर्षाच्या मुलाने अनुग्रह प्राप्त करून घेतला होता. आणि अध्यात्मामध्ये कुठल्या कुठे पुढे वाटचाल केली. फक्त इथे या आणि गुरुगोविंद महाराजांच्या चरणाला एकदा पहा. सुरुवातीला मला वाटलं होतं की महाराजांच्या एवढ्या मोठ्या उत्सवाला सगळ्यांना येऊ का देत नाहीत महाराज, हे संकट कुठलं आलं. पण आता कळतंय की महाराजांची इच्छा फार वेगळी आहे, की तुम्ही आत्तापर्यंत माझ्याकडे आलात, आता मी प्रत्येकाच्या घरी घरी येऊन, प्रत्येकाच्या हृदयामध्ये येऊन मी प्रत्येकाला दर्शन देऊन मी तुझ्याबरोबर आहे हा विश्वास देतो. त्यासाठी म्हणूनच महाराजांनी आपल्या सगळ्यांना आपल्या घरामध्ये बसून भागवत श्रवण करा या स्वरूपाचा संदेश दिला. तिथे बसून तुम्ही आहे का, तुम्ही मुहूर्त रसिका भूमिभावक आहात, तुम्ही प्रेमाने त्यांचं नाव घ्या, प्रेमाने तुम्ही नाव घ्या, तुम्ही प्रेमाने त्यांचं नाव घ्या आणि कुठल्या कुठे कृतकृत्य होऊन जा असं हे मंगलाचरण. केवळ 3 श्लोक, पण या 3 श्लोकांच्या मध्ये कुठल्या कुठे काय दिलं, जे आदिकवीच्या हृदयामध्ये स्थापित केलं, जे संत सज्जन चिंतन करतात, ज्याच्या केवळ स्मरणाने तो हृदयामध्ये येतो, जे भगवान वेदव्यासांचे पुत्र शुकदेवांच्या मुखातून उष्ट झालेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रेमरसाशिवाय भगवती राधाकृष्णाशिवाय दुसरं काहीही नाही, ते तुम्ही तुमचा मृत्यू येईपर्यंत किंवा तुमचा मनाचा लय होईपर्यंत तुम्ही सतत आकंठ पान करत राहा, याचं नाव श्रीमद भागवत आहे. अशा 3ही श्लोकांचा एकत्रित एका वाक्यात अर्थ आहे. भगवत चिंतन करूया. गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद राधे राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, गोविंद गोविंद राधे गोविंद, गोविंद गोविंद राधे गोविंद, गोविंद गोविंद राधे गोविंद, गोविंद गोविंद राधे राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे राधे गोविंद, गोविंद राधे गोविंद, राधे
ग्रंथाची ओळख करून दिली आणि आता कथेला प्रारंभ करतात वेदव्याजी महाराज. ऋषी ब्रह्मसत्र यज्ञ करण्यासाठी बसलेले आहेत आणि ते सुताना पाहिल्यानंतर त्यांनी सुताना अत्यंत प्रेमाने उच्चासनावरती बसवलं, आर्ग्य पाद्य वंदन पूजन केलं. हे आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान आहे त्याला उच्चासन दिलं जातं, म्हणजे त्याचं वय जात स्वरूप. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं काढण्यासाठी जगात शास्त्र खूप आहेत, परंतु तुमच्या बुद्धीचे सार काढल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की नेमकं काय करावं, हा मोठा गंमतशीर प्रश्न आहे. पुष्कळ वेळ असं होतं की दुकानामध्ये साडी घ्यायला भगिनी वर्ग जातो, घेत असताना दुकानामध्ये भरपूर आरसे लावले आणि सरळ तरी तो पर्वत उचलला आणि तो पर्वत आपल्या करण्यावरती धरला आणि इंद्राचा पाऊस संपेपर्यंत ते धरून 7 दिवस 7 रात्र मग ही आचाट आणि अमानवीय लीला. मला सांगा, तो प्रभू राम ज्या वेळेला जानकीचा आणि सीतेचा पत्ता लागला त्यावेळेला त्या रामाला भगवंतांना अयोध्येवरून किंवा अन्य ठिकाणाहून सैन्य मागवता आलं असतं? नाही. रावणाशी युद्ध करत असताना रज मागवता आला असता पण मागवला का? नाही. आचटली ना. हे सगळं रहस्य काय? या सगळ्याच्या मागे काहीतरी कारण असतं. पहिले आघासुराचा नाश केल्यानंतर, आघा म्हणजे पाप, पाप संपल्यानंतर तो परमात्मा त्या आघासुराचा जीवात्मा आपल्या स्वतः शरीरात धारण करतो. ब्रह्मदेवाला पण मोह झाला या गोष्टीचा. नाही काय ही लीला काहीतरी वेगळी, याच्यामध्ये काहीतरी वेगळं सांगायचं. रासक्रीडा काहीतरी वेगळी लीला आहे, काहीतरी वेगळं सांगायचंय. द्वारका नगरी स्थापित करणे काहीतरी वेगळी लीला आहे आणि स्वतः स्वधामाला गेल्यानंतर 7 दिवसात द्वारका बुडवून टाकणे ही पण तेवढीच वेगळी लीला आहे. प्रवर्षण पर्वतावरती चढल्यानंतर जरासंधाने पेटवला होता, जरासंधाने पर्वत धाड 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 पेटे
ते भगवंत आणि नंतर पर्वत पेटल्यानंतर आगीच्या ज्वाळा आकाशापर्यंत गेल्यानंतर पेटलेल्या ज्वाळेतून भगवंतांनी आणि बलरामांनी रथामध्ये बसून तो रथ पर्वतावरनं खाली फेकला. रथाचे तुकडे व्हायला हवे होते, तो जळून जायला होता, पण रथावरनं खाली उतरला तो रथ पर्वतावरनं खाली आला आणि त्याच्यानंतर तो चालायला लागला घोड्यांच्या. शरद ऋतूमध्ये रासक्रीडा करताना तो मागचं रहस्य कारण काय असेल? अहो, गोपाळांना गोपाळ गाला खाऊ घालत असताना रहस्य काय असत? किंबहुना आम्हाला ही गोष्ट कळत नाही की कालिय नावाच्या नागाला भगवंताला सहज मारता आलं असतं, पण त्याला न मारता आणि त्याला जीवित ठेवलं त्याच्यामागं नेमकं काय असेल? त्याला जीवित ठेवलं पण त्याच्या विषाला बाकी निष्क्रिय केलं, त्याच्यामागं रहस्य काय असेल? अग्नीचं पान करत वनामधला अग्नी पान करत असताना सगळ्यांना डोळे मिटायला लावतोय, त्याचं कारण काय? एकदा अग्नी डोळे उघडे ठेवून पितोय आणि एकदा डोळे बंद करून त्याला प्यायला लावतोय सगळ्यांना, त्याच्यामध्ये रहस्य काय? कंसाला सुद्धा मागच्या जन्मामध्ये दर्शन दिलं होतं, त्या जन्मामध्ये देवाला पाहत कंस मिळ. अनेक गोष्टी विचारल्यानंतर अत्यंत प्रेमाने सांगायला सुरुवात करतात सूतमुनी. सूतमुनी आधी आपल्या गुरुदेवांना वंदन करतात, ते मंगलाचरण आपल्या गुरूंचं करतात आणि सांगायला सुरुवात करतात. सूत म्हणतात, अत्यंत श्रेष्ठ अशा भागवत तत्वाच्या निरूपणाला आता सुरुवात केली आहे आणि सांगायला सुरुवात करतात. सूतमुनी जे भगवान सुखदेवांचे शिष्य आहेत, सुखदेवांचे शिष्य असलेले सूतमुनी सांगतात, ऋषी हो, मनुष्यांनी आपल्या वर्णाने आणि आश्रमामध्ये आपण जिथे आहोत त्याप्रमाणे धर्माचरण केलं पाहिजे आणि तसं धर्माचरण करणं म्हणजे भगवंताची प्रसन्नता प्राप्त करून घेणं आहे. जर त्याचा धर्म आहे, जे त्याचं कर्तव्य त्याने ते केलं पाहिजे, त्याने ते कर्तव्य चित्त होता कामा नाही आहे. कोणी कुठलंही गोष्ट सोडून दुसरी गोष्ट करायला जाल तर ते योग्य नाही, ते चांगलं नाही. तुम्हाला जे कळवलं आहे, जे शिकवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही पुढे जा, तर तुम्हाला यश नक्की मिळतं. सुरुवातीला मिळणार नाही, पण काही वेळानंतर मिळतं आणि त्याच्यामध्ये प्रावीण्य, निपुणता सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. आपल्याला जे काय येतं ना, ते ज्याच्यामध्ये ज्या जाती जन्माला आलेलो आहोत, जो आपण आश्रमामध्ये आहोत, जे ब्रह्मचारी असेल, गृहस्थ असेल, वानप्रस्थ असेल, यती असेल, त्या त्याप्रमाणे आपण आचरण करावं. चुकू नये. विवेकी पुरुष भगवंतांच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनाच्या गाठीत ओढून टाकतात. ऋषी हो, पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने, महापुरुषांची सेवा केल्याने आणि श्रद्धापूर्वक भगवंतांना कथेला श्रवण केल्याने भगवत कथेमध्ये रुची प्राप्त होते आणि भगवत कथा ही आनंदमय होऊन जाते. भगवत कथा अत्यंत प्रेमानंदामध्ये आम्हाला तो प्रेमानंद देते. आपण अत्यंत श्रेष्ठपणे त्या प्रभूच्या कथेला श्रवण करावं. सांगत असताना तिने आम्हाला अत्यंत श्रेष्ठ असं ते परमतत्व म्हणजे व्यासांचं भागवताने सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला आधी सुतांनी भगवंतांच्या या सृष्टीतल्या असलेले 24 अवतार
त्या 24 अवतारांचं वेगवेगळं वर्णन केलं की भगवंतांनी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सनकादिक मुनींच्यापासून ते कल्की नारायणापर्यंत आणि हाऊसापर्यंत हे कसे वेगवेगळे अवतार घेतलेले त्या सगळ्या अवतारांची चर्चा केली. आणि आपण चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगा सुरुवात केली की माझ्या गुरुदेवांना शुकदेवांना हा दिव्य असा भागवत ग्रंथ प्राप्त झाला वेदव्यासांच्याकडून. तर वेदव्यासांना भागवत घेण्याची प्रेरणा कशी मिळाली त्याची चर्चा करत असताना सुतांनी व्यासमहाराजांच्या जीवनातलं व्यासांच्या जीवनातलं एक परम रहस्य गोपनीय रहस्य सांगितलं. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती क्षम्यप्रास आश्रमात राहणारे वेदव्यासी महाराज चिंतन करत होते. आपणही आपल्या आयुष्यामध्ये नेहमी चिंतन करा. कधीतरी आपल्या जीवनाचं सिंहावलोकन करा. फुकट मोठ्या पुरुषार्थ्या मारा तरी पुरुषार्थामध्ये अडकू नये. प्रत्येकाने सराव भाग केला पाहिजे. सरावामुळे सामान्य माणसं त्याच्यासाठी आपण काय केलं. विद्वान लोक सुद्धा या सगळ्या गोष्टी वाचतीलच असं आहे का, लक्षात येतील असं आहे का, त्याचं चिंतन होईलच असं आहे का? तर पुष्कळ असं होतं, विद्वानांच्याकडे अनेक ग्रंथ असतात ते ठेवतात, 100% वाचत असं नाही, ते ठेवून देतात. कधीतरी संदर्भ म्हणून काढतात आणि बघतात आणि परत तो ग्रंथ जागेवर जातो. माझ्याकडे 4000 पुस्तकं आहेत, माझ्याकडे 5000 पुस्तकं असे म्हणणारी माणसं त्या 4000-5000 चार पाच पुस्तकांना तरी हात लावतात का, पूर्ण वाचतात का, हा मोठा प्रश्न आहे. संदर्भ म्हणून बघतात ठेवून देतात. ते विचार आपण बघितले का? त्यांनी हाच विचार केला वेदव्यासांनी की एवढं करून ठेवलं पण हे झालं काय, की ज्याप्रमाणे चैत्र वैशाखाच्या वसंत ऋतूमध्ये कडुलिंबाच्या झाडाला खूप फळं येतात पण कावळ्यांच्या शिवाय त्या फळांचा उपयोग कोणीही घेत नाही, तसं आपण खूप काही केलं पण विद्वानांचा उपयोग झाला किंवा क्वचित कोणीतरी वाचेल पण आपल्या सर्वसामान्य मनुष्य याच्यामध्ये अडकेल का, बघेल का? तर नाही. कमी आहे, काय कमी आहे आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, सहज त्याचा उच्चार करता आला पाहिजे. असं काही केलं का? आणि मग विचार करता करता जे कधीही पुसलं जात नाही, जे नित्य ओठावर राहतं, नित्य होतं, असं कोणती गोष्ट आहे? तर ती गोष्ट म्हणजे फक्त भगवंतांचं चरित्र आहे, आज दुसरी कोणतीही गोष्ट नाही. बाकी सगळ्या गोष्टी विसरल्या जातात पण भगवत चरित्र विसरलं जात नाही. तुमच्या आजी आजोबांचं नाव काय, पंडोबांचं नाव काय, खापर पंडोबांचं नाव काय, काही पण लक्षात राहत नाहीत पण भगवंतांच्या पिढ्याच्या पिढ्या आपल्या लक्षात आहेत, नावं लक्षात राहतात. त्याचं कारण का? ते भगवंताचं चरित्र आहे. आपण भगवत चरित्र लिहिलं नाही, व्यासांच्या अंतःकरणाला जाणवलं की प्रभूचं आपण काही इकडून लिखाण केलं नाही, मग भगवंताचं लिहिलं नाही म्हणून आपल्याला कमतरता आहे. आपण भगवत चरित्र आलं पाहिजे की ज्याच्यामध्ये माणसाचं मन एकरूप होतं, रमतं असं म्हटलं नाही, मन एकरूप होतं. ते भगवत चरित्र आपल्या हातून लिहायचं राहिलं आणि मग त्याच्यामध्ये वेदव्यासजी महाराज स्वतः इतके अडकले की त्या अडकल्याच्यामध्ये त्यांना जर बाहेर जाता येईना आणि ते अडकून पडतात. असं काय असतं, याला राज्याचं थोडंफार ज्ञान आहे, थोडंफार जरी हे सकाळी सकाळी एखादं गाणं ऐकलं की एखादा राग ऐकला की अख्खा दिवस त्याच गाण्यात त्या ती गाण्याची ओढ तोंडात येत जाते किंवा तोच राग तोंडामध्ये येत राहतो, दुसरं काही सुचतच नाही. कुठे गमतशीर गोष्ट असते, सकाळी सकाळी जर तोडी ऐकला अख्खा दिवस रात्र झाली तरी तोडी काय डोक्यातून जात नाही. एखादी गोष्ट डोक्यामध्ये बसली ना की पटकन उतरत नाही. व्यासजी महाराज म्हणतात असं भगवत चरित्र असं एकदा का त्याची गोडी लागली ना की मग अजिबात ते इकडे तिकडे मन जात नाही. ते पुन्हा पुन्हा हे वाचू का, ते वाचू का, त्याचं हे प्रसंग समजून का, ते समजून घेऊ का, त्याची सगळ्याची आपल्याला आवड लागते. आपण भगवत चरित्र लिहिलेलं आहे आणि त्यावेळेला निष्कपट भावाने जर आपण भगवत चरित्र लिहिलं असतं तर त्याचा जास्त उपयोग झाला असता. आणि मग ते कसं लिहावं, डोक्यामध्ये खूप काही कल्पना आहेत पण सुरुवात कुठून करावी ते कळेना.
खूप काही आहे. प्रारंभ कसा करायचा, ते कसं लोकांच्या पर्यंत पोहोचेल, चिंतन करता 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 गायजी महाराजांची चित्ताला असंतोष प्राप्त झाला, व्याकुळता आली, हे कसं करावं, हे कसं करावं, हे कसं करावं, ते कसं करावं ही व्याकुळता आल्यानंतर मग गायजी महाराजांनी चिंतन सुरू केलं आपल्या इष्टदेवतेचं, म्हणजे आपल्या गुरूंचं चिंतन सुरू केलं. गुरुदेव सांगा कसं करावं. श्री व्याजींचे गुरु आहेत, भगवान व्यासदेवींचे गुरु आहेत देवर्षी नारद. नारदांचं स्मरण झालं, देवर्षी नारद अंतरंगामध्ये प्रकट झाले आणि नारदांनी व्याजींच्याकडून आर्घ्यपाद्य वंदन पूजन घेतलं. मग व्याजी महाराजांनी नारदांना विचारलं की मला काहीतरी कमी वाटते जीवनामध्ये, तर ही माझी कमी काय आहे आणि ती कमीची पूर्ती कशी करता येईल, याला विचारणा केली. त्यावेळेला श्री व्यासांना नारदाने उत्तर दिलं की तुमच्या चित्तामध्ये जो काही विचार संकल्प आहे ना, की आपण भगवत चरित्र लिहिलेलं नाही, हीच गोष्ट खरी आहे की भगवत चरित्राच्या उच्चाराशिवाय माणसाचं मन कधीही शांत होत नाही. खूप काही मिळालं तरी भगवंताला गायल्याशिवाय, त्याचं चरित्र अनुभवल्याशिवाय, त्याचं चिंतन केल्याशिवाय मन शांत होत नाही. तुम्ही ते चिंतन करा, ते तुम्ही गा, त्याचा निर्धार करा. मी तुम्हाला खूप छोटीशी गोष्ट सहज आठवली म्हणून सांगतो. रामचरित्र तर आपण सगळ्यांनी ऐकलंय, रामायण आपल्याला माहिती आहे, पण हे रामायण लोकांच्यापर्यंत तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचं 30 वर्षापूर्वी काम रामानंद सागर या माणसांनी केलं. तसं तर पिक्चर काढणारा मनुष्य, त्यांनी आपल्या संस्थेमार्फत पिक्चर किंवा रामायणपर्यंत ठरवलं. उद्देश एकच होता की यातून 2 पैसे आपल्या खिशाला येतील. पण चिंतन करत असताना त्या व्यक्तीने आपल्या परिवारातील लोक घेतली आणि मग रामायणाची सगळ्या स्टोरीचं कास्टिंग करायला सुरुवात केली आणि त्यावेळेला त्या स्टोरीचं फ्रेमिंग केलं. मग नंतर वेगवेगळे आर्टिस्ट शोधले आणि त्या त्या आर्टिस्टला ती ती कामं देऊन त्यांच्याकडनं ते काम ते सगळं करवून घ्यायचं. नुकतंच लॉकडाऊनमध्ये आपण रामानंद सागरांचं पुन्हा एकदा रामायण बघितलं. मी तुम्हाला गोष्ट सांगतोय ती 30 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. सुरुवातीला जेव्हा रामायण आलं त्यावेळेची गोष्ट सांगतोय. प्रेरणा मिळाली आणि रामचरित्र त्यांनी गायला सुरुवात केली. अत्यंत श्रेष्ठपणे एक एक प्रसंग त्यांनी उभे केले आणि एक एक प्रसंग इतके हुबेहूब उभे केले. त्यांनी पात्रही योग्य निवडली आणि योग्य पात्रांच्याकडून खूप मेहनत करून घेऊन त्या त्या गोष्टी त्यांनी ती ती भाषा ती आत्मसात करून ते त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करवल्या. मला सांगायची गोष्ट फार वेगळी आहे. खूप छान रामायण रंगात आलं आणि रामायणामध्ये प्रसंग आला की त्याच्यामध्ये भगवती जानकीचं अपहरण, सीतेचं अपहरण रावणाने केलं. तो प्रसंग आला आणि रावणासाठी त्रिवेदी नावाच्या एका नटाची रचना केली होती आणि त्या माणसाकडून त्यांनी, म्हणजे त्या रावणाकडून त्यांनी जानकीचं अपहरण करवलं आणि लंकेमध्ये जानकी विमानातून पुष्प विमानातून नेली. लंकेमध्ये एका गुप्त ठिकाणी जानकीला ठेवलं आणि त्याच्यानंतर पुढचं काही शॉट्स करायचे होते आणि त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण एक गोष्ट करावी की हे नीट करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी ज्याची सेवा केली त्या भगवान महादेवाची पण आपण सेवा करावी आणि शक्य असेल तर आपण सगळे जे सगळे जे ज्योतिर्लिंग आहेत ते ज्योतिर्लिंगाची यात्रा करावी आणि मग आपल्याला चांगलं काही काम करता येईल. मग ठरवलं आणि पहिलं ज्योतिर्लिंग निवडलं हे उज्जैनचं महंकालेश्वर, भगवान महंकालेश्वर. आणि रेल्वेमध्ये बसले आणि मग कोण बरोबर घेतला, तर रावण, म्हणजे ते त्रिवेदींना बरोबर घेतलं, आपल्या भातचा बरोबर घेतला आणि तिघंजणं ते निघाले. फक्त त्यांनी गुरुजींना एक पत्र टाकलं होतं आणि पत्र लिहून त्यांना कळवतो की आम्ही अमुक अमुक तारखेला येत आहोत, अमुक अमुक रेल्वेने येत आहोत आणि आम्हाला उज्जैनच्या भगवंताची महाकालेश्वराची पूजा करायची आहे, तर पूजेसाठी उचित प्रबंध व्हावेत म्हणून एक पत्र दिलं होतं. पण रामानंद सागर आणि रावण उज्जैन नगरीमध्ये येतोय कळल्यानंतर त्या रावणाचं
आणि रामानंद सागरांचे स्वागत झालं असं स्वागत जगातल्या कुठल्याही नेत्याचं झालं नाही असं झालं. रेल्वे स्टेशनवरती त्यांना भेटायला 10,000 लोक होती आणि मंदिरापर्यंत त्यांना पोचेपर्यंत एक दिवस लागला. दागोदागी हार घालत हे करत आणि नंतर अत्युत्तम पूजा त्यांच्याकडनं करून घेतली. तेही त्यात रमून गेले. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की भगवंत त्यांनी नंतर सांगितलं तोंडाने की आज रामानंद सागराला लोक एवढे मानतात कारण मी रामाची म्हणजे भगवंताची कथा गायली म्हणून लोक मला मानतात. जोपर्यंत भगवंताची कथा मुखातून गायली जात नाही, जोपर्यंत भगवंताचा एखादा अभंग गायला जात नाही, जोपर्यंत भगवंताची स्तुती गायली जात नाही, जोपर्यंत भगवंताचं गुणवर्णन गायलं जात नाही, जोपर्यंत भगवंताची स्तुती आमच्या तोंडामध्ये आम्ही आठवत नाही तोपर्यंत आम्ही कधीही शांत होऊ शकत नाही. उद्विग्नता कायम राहते, ती भकास वाटतं. पण संध्याकाळी घर भकास वाटतं माणसाचं, पण त्या संध्याकाळ फार भीषण जाते. पण त्याच संध्याकाळी जर एक उद्बत्ती पेटवली, एक दिवा लावला देवापाशी, उद्बत्ती पेटवली आणि ती उद्बत्ती हातामध्ये आपण घरामधून नुसतं तरी फिरलो, घरातल्या सगळ्या फोटोला ती उद्बत्ती नुसतं दाखवली, एका ठिकाणी लावली, हात जोडले आणि 2 मिनिटं शांत बसलो, तर संध्याकाळामध्ये कधीच व्याकुळता येत नाही, अत्यंत शांती प्राप्त होते. आम्हाला विचारलं लोकांनी फोन करून कसं चाललंय तुमचं लॉकडाऊनमध्ये, तुम्हाला त्रास होतोय का? म्हटलं अजिबात नाही, काय वाटत नाही असं काही चाललंय म्हणून. कारण का 2.5 महिने का 3 महिने काय झाले असेल त्याच्यामध्ये फक्त भगवंतांचं चिंतन गायन याच्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरं काही गोष्टच नाही. जिथे भगवत चरित्र आहे तिथे दुःख नाही. नारदांनी हीच गोष्ट व्यासांना सांगितली. त्यावेळेला व्यासांना सांगण्यासाठी म्हणून ते म्हटले मी तुम्हाला कशाचा आग्रह सांगतो हे मला पूर्वजन्मामध्ये कळलं. आणि व्यासांच्या पुढे नारद बोलत आहेत हे काही माझं ऐक म्हणून नाही, माझा अनुभव म्हणून नाही, असं समजून घेऊन आहे. मला पण कळालं, मला पण कोणीतरी काहीतरी दिलं, मला पण काहीतरी झालं हे सांगण्यासाठी. फार मोठी सुंदर चिंतनाची गोष्ट. एक छोटी गोष्ट आणि सांगतो पुढे जाऊ. सांदीपनी नावाचे मुली आज आपल्याला माहिती आहे. सांदीपनी ज्या वेळेला आपले गुरुचे घर होते त्यावेळेला जरा स्थूल खाणं पिणं मजा गुरुचरित्रामध्ये दीपकाचा अध्यायामध्ये जो दुसरा अध्याय तो त्या सांदीपनीचाच अध्याय. खाणं पिणं आनंद करणं फार विद्याभ्यास येत नव्हता, पण फक्त निष्ठेने गुरुसेवा केली. गुरुने सांगितलं तेवढा जप केला, गुरूंचं ऐकलं आणि मग एक दिवशी कृपेची वेळ आली आणि गुरुदेव डकर ते हात ठेवला. सगळ्या शिष्यांच्या पेक्षा जास्त गुरुने त्यांना देऊन टाकलं. पण देताना काय झालं की परीक्षा कशी झाली म्हणते का, गुरुदेव म्हटले की सगळ्या शिष्यांना सांगितलं माझ्याकडे सगळं वाटून देतो तुम्हाला सगळं घेऊन टाका. असं का करताय? त्यामुळे माझ्या अंगाला विचित्र व्याधी होणार आहे आणि त्या व्याधीमुळे मला अंगाला वास येत आहे, माझ्याजवळ कोणी येणार नाही, तुम्ही जा मला काशी एकट्या जायचंय. संदीपक म्हटलं की मी तुम्हाला सांभाळेन, मी येतो. आणि तो काशीला गेला. गुरुदेवांचं अंग सगळं खराब झालं पण त्याने खूप सेवा केली. काशी विश्वनाथालाही कधी गेला नाही, विश्वनाथाने दर्शन दिलं तर विश्वनाथालाही एक प्रार्थना केली की माझ्या गुरुना जी आवडतं ती गोष्ट माझ्या हातून घडावी, बाकी मला काही नको. गुरुना जे आवडेल तेच माझ्या हातून घडावं. भगवंतानी गुरुंना तर दिव्य केलंच केलं, लिहिला होती सगळ्या गुरुदेवांची आणि संदीपकावरती कृपा केली. आणि शेवटी गुरुदेवाने कृपा करताना ज्ञान तर दिलंच दिलं पण एक आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद फार मोठा होता की द्वापाराच्या शेवटी भगवान परमात्मा कृष्णरूपात जन्म घेणार आहे तर त्यांचं गुरुपद मी तुला देतो. त्यांचा तो भगवान श्रीकृष्ण तुझा शिष्य होईल. कारण गुरुसेवा कशी करायची आणि कशा तऱ्हेने भगवंताला गायचं हे तुला जे कळलं ना आणि शंकरांच्याकडून जे तुला आशीर्वाद मिळालाय ना त्याचं फळ हे मिळेल की दीपका हे सांदीपनी तुला गुरुत्व तेव्हा दे, 64 दिवसामध्ये तू भगवंताला ज्ञान देशील. हे फक्त भगवत चरित्र गाण्याची कृपा आहे. प्रभूला गाव
सगळं होतं, सगळं होतं, सगळं होतं. भगवंताला का देवर्षी नारद आपला आत्मानुभव सांगतात की पूर्वजन्मामध्ये मी एक दासी पुत्र होतो, माझी माता दासी होती, पण मला काही संतांचा संग झाला, आमच्याकडे काही संत आले, त्या संतांचा संग मला झाला, त्यांची पूजा व्हायला लागले. मी 5 वर्षाचा होतो, पण 5 वर्षाचे जे दुर्गुण त्यातले एकही दुर्गुण माझ्यामध्ये नव्हता, म्हणजे चंचलता नव्हती, स्थिरता होती, आणि मी अनुकरण करायचं मोठ्यांचं. ते गुरु पूजा करताना बघितले, मीही पूजेचं अनुकरण केलं, त्या गुरुंना आश्चर्य वाटलं, त्या गुरुंनी माझं नाव विचारलं, म्हणजे मला नाव नाही आहे, माझ्या आई मला बाळा म्हणून हाक मारतात, त्याला गुरुंनी मला नाव दिलं हरिदास. हरिदास मला नाव प्राप्त झालं, आणि नंतर मला त्या गुरुदेवांनी एक मंत्र पण दिला, नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमस्संकर्षणाय च. मी चिंतन करत होतो, गुरुंनी सांगितलं त्याप्रमाणे करत होतो, बाकी काही वेगळं करत नव्हतो. व्याजी महाराज, चातुर्मास संपला, गुरुदेव निघाले, पण त्यांनी मला आईची सेवा कर म्हणून घरीच ठेवलं. कालांतराने माझी आई गोदोहन करायला गेली असताना तिला साप चावला आणि तिचं प्राणक्रमण झालं, आईला नमस्कार केला आणि बाहेर पडलो घराच्या, दूरवर चालत गेलो, आणि गेल्यानंतर एका ठिकाणी वटवृक्ष दिसला, त्याच्याकडे स्नान केलं नदीमध्ये आणि तिथे बसून ध्यान केलं, ते एका सेकंदाचा लाखावा भाग एवढा असतो ना, तेवढाच मला भगवंत दर्शन अंतरंगामध्ये झालं. मी अत्यंत आनंदित झालो आणि मला देव दिसताना म्हणून व्याकुळ झालो, त्याला आकाशवाणी झाली आणि सांगितलं की बुद्धी स्थिर करण्यासाठी एवढंच दर्शन या जन्मात तुला आहे, पुढे तुला खूप चांगला योगी. मी खूप कष्टपूर्वक अध्यात्म जीव जगलो, सृष्टीचा लय झाला, त्यावर मी ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये गेलो, नवी सृष्टी निर्माण झाली, त्या ब्रह्मदेवाच्या शरीरातून बाहेर पडलो आणि त्याला आता माझं नाव नारद असं आहे. पण त्यावेळेला गुरुजीची कृपा केली होती की लयानंतर पण उदयाला आली, आणि आज तोंडामध्ये माझ्या नारायणाचं नाव आहे, की जे नाव मला गुरुंनी कल्पाच्या पूर्वी दिलं होतं. असं भगवत चरित्र आहे. अजूनही वेळ गेली नाही, मी सुरुवात करा. मी सुरुवात कुठून करेल त्याची प्रेरणा तुम्हाला देतो, फक्त मी प्रेरणा देतो, या प्रेरणेतून तुम्हाला पुढं जाण्याचा मार्ग मिळेल. चरित्र कसं लिहायचं मी तुमच्या हातामध्ये देणार नाही, कागद पेन घेऊन लिहून देणार नाही, त्याला स्पून फिडिंग म्हणतात. मी स्पून फिडिंग करणार नाही, तुम्हाला चमच्याने भरणार नाही, परंतु मी एक नक्की करेन, मी तुमच्या लेखणीला सुरुवात करून चालण्यासाठी विचारांचं दान करीन, विचारांची दिशा देईन. ही दिशा देवर्षी नारदांनी दिली, ही दिशा आहे, आणि तू त्या दिशेने जावा. तुम्ही इतका आनंद झाला वेदव्यासांना की मला विचारांची दिशा मिळत. आता मला एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते, या संपूर्ण कथेमध्ये कुठे असं लिहिलेलं आहे का, सांगितलं का, की काय करायला पाहिजे, काय कसं केलं पाहिजे? वेदव्यासांना सांगितलं एकच, तुम्ही भगवत चरित्र लिहिलेलं नाही, आणि सांगायला सुरुवात केली आपला जन्म, म्हणजे कुठून कुठे गाडी नेली, अंडर निघून पण गेले. गुरुदेव असतात ना, ते निर्देश करत असतात. 3 कल्पामध्ये म्हणजे कल्पाचा उल्लेख केला, पूर्वकल्पामध्ये मी उपवर्णाचा गंधर्व होतो पण जास्त त्याच्याबद्दल बोलले नाही, मागच्या कल्पामध्ये दासीपुत्र होतो, या कल्पामध्ये नारद आहे. माझी वाढ कशी कशी होत गेली, मी उत्क्रांत कसं झालं, मी वाढलो कसं आणि घटलो कसे, गोष्ट कळली आणि व्यासांना कळलं की काय करायचंय. वेदव्यासांनी सरस्वती नदीमध्ये स्नान केलं आणि आपल्या क्षमीप्रथाश्रमामध्ये व्याजी महाराज बसले. 3 दिवस 3 रात्र त्यांनी ध्यान केलं आणि प्रत्येक कल्पामध्ये भगवंताने केलेल्या अनेकविध लीला त्यांनी ध्यानामध्ये पाहिल्या. आपल्या गुरुदेवांनी कल्पाचा उल्लेख केला होता, मग कल्पकल्पामध्ये हे तत्व ईश्वर तत्व कसं आहे हे सगळ्या कल्पामध्ये बघितलं. अनेक कल्पामध्ये भगवतचित्र चरित्र काय आहे हे त्यांनी बघितलं आणि अनेक कल्पामधल्या भगवत चरित्राला गाऊन अनुभवून अंतरंगात साठवून आता त्यांनी ते भगवत चरित्र लिहायला सुरुवात केली.
आणि प्रथम श्लोकाला प्रारंभ झाला. कल्पकल्प होतात पण अनेक कल्पामध्येही ज्याचं एकच नाव आहे ते सत्य त्या भगवंतांचं मी चरित्र लिहितो अशा रीतीने त्याने या भागवताची रचना केली. पुढे त्याने भगवान शिवांच्या कृपेने पुत्ररूपामध्ये शुकदेवांना प्राप्त केलं आणि शुकदेवाने ज्ञान दिलं. सुंदरशी रचना सांगितली. पण हे आपल्यापर्यंत कसं पोचलं भागवत हा ज्या प्रश्न आला त्याला भागवत आपल्यापर्यंत कसं पोचलं हे चांगलं सांगितलं की कौरव पांडवांचं युद्धाचा प्रसंग आणला आणि तो महाभारतीय युद्धाच्या प्रसंगामध्ये झालेलं कठोर युद्ध आणि 18व्या दिवशी झालेला दुपारच्या क्षेत्रामध्ये 18व्या दिवशी अश्वत्थामा हा सेनापती झाला आणि 2 पुत्र अश्वत्थामा सेनापती असताना दुर्योधनाला गदेचा प्रहार मांडीवरती करून भीमाने खाली पाडलं आणि मृत्यूची परीक्षा आणि मृत्यूची वाट बघत दुर्योधन पडला असताना विजयनादाचा शंख वाजला आणि पांडव जिंकले हा शंखनाद दुर्योधनाच्या कानावरती पडला. त्याला ऐकावं लागलं, त्याच्या हृदयाला पीडा होत आणि त्याच वेळेला त्यांनी अश्वत्थाम्याने आपल्या राजाची दुर्योधनाची भेट घेतली आणि दुर्योधनाला त्यांनी सांगितलं मी पांडवांना मारून आणीन, एका तरी पांडवाला तू मार म्हणजे मरता मरता मला शांती मिळेल. आणि मग संध्याकाळी सूर्यास्त झाला होता, अश्वत्थामा निघाला आणि झोपलेल्या पांडव पुत्राला पांडव समजून त्यांनी मारलं आणि दुर्योधना पुढे आणलं, त्यांची शिर आणली शिर. त्यावेळेला दुर्योधनाने त्याही अवस्थेमध्ये अश्वत्थामाचा निषेध केला. अरे 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 तू पाप वाढवलं, तू पांडव पुत्र मारलेस, पांडवांपैकी एकालाही मारलं नाहीस. त्यावेळेला द्रौपदीला कळालं की आपले पुत्र मारले गेले, तिला भयंकर क्रोध उत्पन्न झाला आणि तिने अर्जुनाला भीमाला या आता ताईला पकडून आणि ठार कराशी आज्ञाच केली. त्याला श्रीकृष्ण आणि अर्जुन निघाले. त्यावेळेला हा अश्वत्थामा आपलं पाप फेडण्यासाठी गंगा स्नान करत होता. गंगा स्नान करणाऱ्या अश्वत्थाम्याने दुरून कृष्णाचा आणि अर्जुनात बघितल्यानंतर घाबरला आणि त्यांनी अश्वत्थाम्याने एक अस्त्र ब्रह्मास्त्र रूपामध्ये कृष्ण अर्जुनावरती सोडलं. भगवान कृष्णाने ओळखले की ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्राला उत्तर ब्रह्मास्त्रच म्हणून अर्जुनालाही ब्रह्मास्त्र सोडलं आणि मग भगवान श्रीकृष्णाने दोन्ही ब्रह्मास्त्र खेचून घे असं सांगून निष्प्रभ करून त्या अश्वत्थाम्याला ओढून घेतलं. अश्वत्थाम्याने ओढून घेतलं, द्रौपदीच्या पुढे उभं केलं. द्रौपदीने आपला गुरुपुत्र आहे आणि त्याच्या मातेला तर एकटा उरलाय, पती तर नाहीये, त्याला सोडून द्या म्हणून सांगितलं. पण दाता दाता म्हणे याला तर सोडू नका, काही शिक्षा करा. पण त्या अश्वत्थाम्याच्या मस्तकावरती एक मणी होता, जन्मजात होता, तो मणी काढला गेला, त्याला क्षतिग्रस्त केलं आणि त्यावेळेस डोक्यामध्ये भयंकर राग होता. द्रौपदीने आपल्याला वाचवलं हे उपकार केले हे तो विसरला आणि डोक्यामध्ये घेतलं काय की मी पांडवांचा निर्वंशच करीन, आता एक पास कोर मारली काय सावा मारला काय. काही काही लोकांच्या मनामध्ये एवढा राग असतो की आपलं सगळं वाटोळं धरती चालत पुढच्या तर पूर्ण वाटोळं करीनच करीन अशा स्वरूपामध्ये ते पार टोकाची भूमिका घेतात. अश्वत्थामाने नेमकं तेच केलं, अत्यंत टोकाची भूमिका घेतली आणि त्यावेळेला अश्वत्थामा दूरवर गेला आणि दूरवर गेलेल्या त्या अश्वत्थामाने काय केलं असेल, ध्यानाने बसला आणि चिंतन केलं की पांडवांची हानी किती झाली. आणि त्याला कळालं की पांडव फक्त 5 जिवंत आहेत, बाकी त्यांची मुलं सगळी मारली गेली. पण नंतर त्याला आध्यात्मिक दृष्टीने कळालं की पांडवांच्या एक वंशाचा जो अर्जुन, त्या अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, त्याची पत्नी उत्तरा, तिच्या गर्भामध्ये एक जीव आहे. आणि मग प्रतिशोध इतका वाईट होता की अश्वत्थाम्याने माला जखमी केलं, त्या जखमी केल्याचा प्रतिशोध म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राची योजना केली आणि त्याने ब्रह्मास्त्र सोडलं. कोणावरती? युद्ध संपल्यानंतर ते शस्त्र सोडलं. कोणावरती? तर त्या उत्तरेच्या गर्भावरती, की ज्याने अजून जग पण बघितलेलं नाही, पिता बघू शकणार नाही कारण पिता कधीच गेलेला आहे आणि असहाय्य माता आहे, अर्धवट नाही लहान वयाची माता आहे त्याची.
जेमतेम वयाचे 42 होते आणि तिच्या उदरातल्या गर्भावरती अश्वत्थामेने सोडलं शस्त्र. तिचा गर्भ जळायला लागला शस्त्र आल्यानंतर. तिला भयंकर पीडा, भयंकर वेदना, तिचं असहाय्य वेदना झाल्या. आणि तिच्यावर ती धावत 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 आली जिथे आपली सासू आहे. आणि सासूला शरण गेली. कोण सासू? आजे सासू कुंती. आणि म्हणते, आहो बघा माझं पोट जळते, मला त्रास होतो. आणि तिथे कुंतीला भेटायला भगवान परमात्मा श्रीकृष्ण आले. भागवतामध्ये भगवंताची पहिली कथा आहे. एका भक्ताच्या भेटीला स्वतः भगवंत आले. आणि ज्याला भगवंत तिथे आले होते त्याला कुंती आणि कृष्ण बोलत असतानाच तिथे उत्तरं आली. आणि उत्तराने सांगितलं की माझं पोट जळतं. भगवंताने क्षणाचाही विलंब न करता जाणलं की हे सगळं अश्वत्थाम्याचं कृत्य आहे. आणि पोटातलं ते बाळ अश्वत्थाम्याने शस्त्राने मारले, जळले, संपले, त्याचा कोळसा झालाय हे कळल्यानंतर भगवंताने क्षणात छोटं लघुरूप धारण केलं आणि हातामध्ये गजा घेऊन प्रभू परमात्मा उत्तराच्या गर्भामध्ये शिरले. आणि आधी ब्रह्मतेज त्यांनी गजा फिरवून फिरवून सगळं ब्रह्मतेज गर्भाचं नष्ट केलं. तिच्या यातना थांबवल्या. आणि यातना थांबवल्यानंतर मग भगवंताने बघितलं तो गर्भ जळून गेलेला आहे. या जगामध्ये एकदा एखादी गोष्ट मेल्यानंतर त्याला जीवित करण्याची ताकद एका श्रीहरिकृष्णाशिवाय कोणामध्येही नाही. भगवंताने त्या गर्भाकडे बघितलं आणि त्या गर्भाला जीवित जीवित हो जिवंत भगवंताने प्रेरणा दिली. आणि तो गर्भ भगवंताने गर्भात आतल्या जो जिरलाय जो मरतोय त्याला भगवंताने जिवंत केलं. आणि जिवंत करून काय केलं असेल तर गर्भाला आपलं चतुर्भुज रूपातलं दर्शन तिचं देऊन टाकलं. आधी आपलं दर्शन दिलं आणि मग भगवान बाहेर आले. आणि कुंतीला सांगितलं की झालं काम, आता ते बाळ वाचलं. कुंतीला एवढा आनंद झाला की कुंतीने भगवंताला नमस्कार केला. आणि कुंती भगवंतांची स्तुती करते की अहो प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला आमच्यावरती संकट आली पण भगवंता तुम्ही आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं. विषयाचे लाडू घालून भीमाला मारला प्रत्येकाला तुम्ही वाचवलं. लाक्षाग्रहामध्ये पांडव जळत होते तुम्ही वाचवलं. रणांगणात शस्त्रास्त्र बघून तुम्ही वाचवलं. आणि आता तर हे अचाट आहे की गर्भस्थ शिशूला एका महान शस्त्राने मारल्यानंतरही तुम्ही त्याला जीवित केलं. ही साधी गोष्ट नव्हे. हे चरित्राचा सगळ्यात अलौकिक भाग आहे. ही मानवी लीला नाहीच, ही योगेश्वर परमात्म्याची पण लीला नाही, हे फक्त कृष्णाची लीला आहे. कृष्णच भगवान स्वयं तो एकमात्र अशी लीला करू शकता, बाकी कोणी नाही. आणि नंतर गदगदून गेलेली ती कुंती, भगवंताला पूर्ण ओळखलेली ती कुंती, त्या कुंतीने हात जोडले आणि भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. आपण ती स्तुती पाठ आहे म्हणजे क्षणभर घरामध्ये बसलो असताना जिथे बसलो तिथे क्षणभर ताट बसा. आणि मी सांगतो माझ्या मागून प्रत्येकाने जे जे ऐकतायत श्रीमद भागवत या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून त्या सर्वांनी हे श्लोक माझ्या मागून प्रत्येकाने म्हणा की भगवंतांची केलेली भागवतातली सुंदर स्तुती आहे. तिथं त्यांनी सांगितलं ती म्हणतीये की कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः.
श्लोकामध्ये भगवंतांच्या पाच रूपांचे आठवण करून नमस्कार करतो. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमार गोविंदाय गोविंद पाच नावांनी नमस्कार केला. खूप मोठा सुंदर इतिहास आहे पाच नावांचा. मी फक्त एका नावाच्या इतिहासाची चर्चा थोडीशी करतो आणि पुढे जातो. भगवंताचं एक नाव आहे वासुदेव, म्हणजे काय हो, वसु म्हणजे प्राण, तो प्राणामध्ये राहतो तो वासुदेव. आणि वासुदेवाचा दुसरा एक अर्थ असा आहे की आकाशाप्रमाणे असलेला. तुम्ही कितीही चुका करा, कितीही दोष करा, तुम्ही कसंही वागा, काही करा, जो आपल्या कृपेची छाया जीवावरती पूर्णपणे करतो, कितीही पाप केले तरी माणसाचं वेळ संपेपर्यंत त्याला मृत्यू देत नाही, त्याला जगू देतो, पुन्हा पुन्हा संधी देत राहतो. सुधार, अजून सुधार, अजून सुधार, अजून सुधार. आणि संत सत्पुरुषांना पुन्हा पुन्हा वेळ देतो, अजून आनंद घे, अजून आनंद घे, माझ्या सहवासाचा आनंद घे. म्हणजे एकाला चुकी सुधारण्याचा आनंद देतो, तर एकाला सहवासाचा आनंद देतो, त्यासाठी प्रत्येकाला आयुष्य देतो आणि आयुष्यावरती कृपेचं पांघरूण घालतो, त्याचं नाव आहे वासुदेव. आम्हावरती कृपेचं पांघरूण तू घातलंस, जो वंश संपला त्या वंशातल्या शेवटचा जो पण असो, मुलगा असो मुलगी असो, त्याला तुम्ही वाचवलं. लक्षात ठेवावं, दत्तक विधान म्हणजे वंश वाढत नाही, तो जो औरस वंश आहे त्या वंशाला तुम्ही वाढवलं. जो औरस आहे, जो आमच्या आत्म्याचा प्रकाश आहे, त्या प्रकाशाला तुम्ही अधिक तेजपुंज केलं, त्या प्रकाशावरची काजळी काढून टाकली आणि तो दिवा पुन्हा उजळून टाकला, याचं नाव आहे वासुदेव. भगवंतांनी सांगितले वासुदेव इतिचं प्रशक्षती, सांप्रत काळामध्ये मला वासुदेव नावाने लोक ओळखतील, कारण मी सगळ्यांच्या वरती सगळ्यांना कव्हर करणारा, सगळ्यांना आपल्या पंखांमध्ये समाविष्ट करून घेणारा, सगळ्यांना सांभाळणारा मी आहे, म्हणून माझं नाव वासुदेव. सगळे अवतार झाले, पण हा अवतार सगळ्यात वेगळा आहे, कारण मी जरी श्रीकृष्ण असलो तरी ह्या अवतारामध्ये मी वासुदेव आहे, कारण मी सगळ्यांना त्यांच्या गुणदोषांच्या सकट स्वीकारतो. तो कसा का असेना, तो माझ्याकडे आला मी त्याचा स्वीकार मी करतो, म्हणून माझं नाव वासुदेव आहे. कुंतीनी हात जोडले आणि उत्तरं माझ्यापर्यंत पोहोचली तर गर्भाला कळतही होतो मी कोण आहे, पण तरीही मी आलो, तरीही मी गेलो, कारण जिची आई शरण गेली तिच्या सगळ्या वंशाला सांभाळण्याचं काम माझंच आहे, मागच्या सात आणि पुढच्या सात सात पिढ्या, म्हणून माझं नाव वासुदेव आहे. वासुदेव इति चंद्रशक्ती कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय. इथं दोघांची नावं घेतली, देवकीचा एक मुलगा आणि नंदगोपकुमार, तो कोण आहे, गोविंद, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियामध्ये राहणारा. तर आम्ही नमस्कार, नम पंकज नाभाय, नम पंकज मालिने, नम पंकज नेत्राय, नम पंकज सुंदर. त्या भगवंताचं वर्णन करताना सांगितलं की आम्हाला प्रत्येक वेळा तुम्ही भगवंताने वाचवलं. अहो, जसं दुष्ट कंसांनी तुरुंगात टाकल्यामुळे देवकी शोकग्रस्त होती, पण तिचं आपण रक्षण केलं, तसं माझं आणि माझ्या पुत्राचंही रक्षण केलं. मी तुम्हाला सांगते एक प्रश्न, साधा छोटासा विचारतो, बघा येते का उत्तर मनामध्ये, येते का बघा, की एखाद्याचं एखादी वस्तू हरवली साधी तर तो विसरतो का, शेवटपर्यंत विसरत नाही. मी त्यांच्याकडे गेलो, माझ्याकडे होतं पेन हरवलं, माझं हे गेलं, माझं ते गेलं, मग ज्या स्त्रीची सहा मुलं डोळ्यासमोर मारली ती स्त्री सहा मुलं गेले तर दुःख विसरू शकेल का, नाही. तुरुंगामध्ये हातापायात बेडे आहेत, विसरू शकेल का, नाही. आणि भगवान कृष्ण तर तिकडे आपण निवडून सोडलेले आहेत, तो सुरक्षित असेल का नाही, एकच जिवंत वाचला आहे, तो कसा असेल, त्याने जेवला असेल का नाही, त्याला खाल्ला असेल का नाही, तो कसा असेल, ही देवकी विसरू शकेल का, नाही. म्हणजे हातात आणि मनात आणि पायात आणि हृदयात जिला बेड्या घातलेल्या आहेत ती देवकी. तुरुंग
कुटुंबाच्या कालखंडामध्ये अखंड आठवतीये, मारलेली सहा वाचलेला एक पटे तो कसा असेल, त्याच्यामध्ये ती व्याकुळ आहे. पण तो कसा असं म्हणून व्याकुळ असेल देवकीला, तुरुंगामध्येही ज्यांनी दर्शन देऊन देऊन मी तुझ्या जवळचे माते घाबरू नको म्हणून फक्त देवकीला धीर दिला, असा श्रीकृष्णा यथा ऋषिकेशी खलेन देवकी, फार सुंदर शब्दप्रमाणे खलेन देवकी, दुःखी असलेली देवकी, शोकग्रस्त देवकी, तिचं ज्याप्रमाणे आपण तुरुंगामध्ये आणि विचारांच्या तुरुंगामध्ये रक्षण केलं, विचारांच्या तुरुंगाचं रक्षण अत्यंत अवघड. एकदा डोक्यामध्ये एक विचार घुसला, मला काय झालंय का, अरे देवा जाता जात नाही विचार डोक्यात. सकाळी मला घाई झाली आणि कॉफी काही तुम्हाला दिली नाही, कथा संपत आली तरी अजून डोक्यात कॉफी गेली नाही. म्हणजे एखादा विचार माणसाच्या डोक्यातून जाता जात नाही. तर सहा मुलं मारलीये, सातवा जिरून गेला तो संपला, तर आठवतच नाही काय. आणि आठवा मुलगा आपल्या हाताने आपण लांब पाठवलाय, तो तरी जिवंत राहिलाय का, तो कंसाला कळला असेल तर, त्याला मारला असेल तर, तो सुरक्षित आहे का नाही. अशा विपन्न अवस्थेमध्ये खलेन देवकी, अशा विचारांच्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा जिला तुरुंगामध्ये विचारांच्या तुरुंगातून वाचवलं तो भगवान परमात्मा आहे. तुम्ही त्याचं चिंतन करा, तो तुम्हाला विचारांच्या तुरुंगातून बाहेर काढेल, म्हणजे मानसिक दौर्बल्यात बाहेर काढेल. या भागवतातल्या कुंतीच्या श्लोकामध्ये हे महात्म्य, गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद 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 हे राधे गोविंद 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 राधे गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद आनंद भगवान एक वेळ म्हणजे तुरुंगामध्ये सुरक्षित राहतो पण विचाराच्या तुरुंगामध्ये अत्यंत असुरक्षित असतो. एकदा का डोक्यात चक्कर फिरलं ना विचारांचं, काय होईल कसं होईल काय होईल कसं होईल, इकडं खाजो तिकडे खाजो, डोक्याला खाजो मानेला खाजो, एकदा का सुरुवात झाली विचारांचं चक्कर शिरलं, रात्र रात्र सगळी जागी आपण टक्क जागी खापावरती आठवण है झोप. हे तुम्हाला कळावं म्हणून करून दाखवली पुरती. विचारांचं चक्कर एकदा लागलं ते चक्र सुदर्शन चक्रापेक्षा वाईट गचरे हे तुळतुळ तोडून तरी टाकेल, पण विचार चक्र बदलतच नाही, तिथले तिथं फिरतं. भगवती देवकीला तितका त्रास झाला, प्रत्येक मूल मरताना तिने बघितलं होतं, सहा मुलं मरताना बघितले, सातवं झिरलं, आठवं लपवलं, त्याचं काय झालं असेल. आणि दूध तर आहे हृदयात वक्षात, तर दुधाचं काय करायचं. तर तिचं दूध प्यायला तिच्या मांडीवरती तो गोकुळातून तिथं प्रकट व्हायचा आणि तिचं दूध प्यायचा. विचारायची लोकांना दिसताना दिसायचं की तिची जणू काही आपल्या हातामध्ये पांघरून चादर घेऊन बसले बाळ म्हणून, तिला वेळ लागलं आहे. कारागिर लोकांना की तिला वेळ लागलं आहे, पण तिला वेळ लागलं होतं त्या भगवंताचं, तर हृदयावरती घेऊन ती त्याच्याशी बसायची बोलायची. हे मी नाही सांगत, भागवत सांगतोय, यथा ऋषिकेश खलेन देवकी. पण मी नेहमी म्हणतो की भागवत स्वतः वाचा, आम्ही सांगणारे माणसं फार कमी सांगतो, फार कमी सांगितलं जातं, नाही सांगितलं जात जास्त, पुढे पुढे जायची घाई असते. स्वतः वाचा लागल्यानंतर हे बारक्याचे एक श्लोक सगळे एक एक अक्षर डोळ्यापुढे येतात की काय असेल. देवगिनी स्तुती केली आणि देवगिनी भगवंताला प्रार्थना केली की विपद संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्या पु
पुनर्भव दर्शनम। हे जगद्गुरु, आमच्यावरती पावला पावलावर संकट येत, लोक संकट मागत नाहीत पण मी म्हणतो आमच्या पावला पावला संकट येत राहत, कारण एरवी तुमचं दर्शन होत नाही पण संकटात तुमचं दर्शन निश्चित होतं। आणि जेव्हा तुमचं दर्शन होतं त्याला म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होतो, सुटतो। म्हणून संकट येवत पण तुमचं दर्शन होत राहो। भगवंताला प्रार्थना हेच करू की काहीही असो, तुमच्या नामाची विस्मृती, तुमच्या चरित्राची विस्मृती कधीही होता कामा नये। भगवंताला आठवा आणि आठवत आठवत पुढे जाऊ। देवकी म्हणती आहे, या कुंती म्हणते या ठिकाणी की उच्च कुळामध्ये जन्म घेतला, उच्च विद्या प्राप्त झाली, भरपूर संपत्ती मिळाली, तर माणसं गरिबिष्ठ होतात आणि अशी गरिबिष्ठ माणसं आपलं चिंतन काय नामसुद्धा कधी घेत नाहीत, कारण ते स्वतःच्या प्रत्येक प्रापंचिक वस्तू आणि वासना हे जवळ ठेवतात, त्यामुळे ते विसरू शकत नाही। एका ठिकाणी मी गेलो होतो अतिश्रीमंतांच्याकडे मला जाण्याचा योगाला असा एकदा आमच्या महाराजांचं मंदिराचं काम चाललं होतं आणि म्हणून त्यांच्याकडे मी गेलो होतो। ते गेल्यानंतर मग त्यांना त्यांनी महाराज आले, सोनगीकर महाराज आले वगैरे छान झालं, मग पाठवलं त्यांना केशरी पेढ्याचा पुडा मागवला आणि मोठा हार आणला, झाड लिलीच्या फुलांचा गळ्यामध्ये हार घातला, केशरी पेढ्याचा पुडा पुढे ठेवला आणि मोठा आनंद झाला। महाराज फार बरं झालं, आमच्याकडे पूर्वी केशवदत्त महाराज येत होते, आता तुम्ही आलात, छान छान अगदी सगळं नमस्कार चमत्कार झाला। एक पाकिट समोर ठेवलं, प्रसादाची घे साखर घेतली आणि काहीतरी घ्या, तर म्हटलं मी कॉफी घेईन, ठीक आहे म्हटले कॉफी देतो तुम्हाला। आणि मग त्याच्यानंतर त्यांनी टाळी वाजवली, त्यांच्याकडे सेविका काम करणारी बाई पुढे आली, महाराजांसाठी कॉफी तयार करा म्हणून सांगितलं त्यांनी। आणि त्या बाईने साखर चालते का म्हणतो, तुम्ही कसंही करा मला कॉफी द्या, थोडीशी द्या, थोडी दिली असं नका देऊ। आणि मी सांगितल्यानंतर त्या बाईने छान कॉफी केली आणि सुंदर कॉफी करून तिने बिचारीने आपल्या हातून महाराज कॉफी पिणार या आनंदाने अतिशय त्या बाईने नोकरबाईने त्यामध्ये जायफळ घातलं, थोडंसं छानपैकी तिने थोडंसं वेलची तुकडे घातले आणि अर्धं दूध अर्धं पाणी असं करत जेवढं जमलं तेवढे प्रेमाने तिने कॉफी केली। आणि तिने ती कॉफी केली आणि ती बाहेर आली आणि खाली माणसांना उभी राहिली। माणसं उभी राहिल्यानंतर तिने विचारलं की काय झालं कॉफी नाही आणली, तर ती हळूच म्हटली की महाराजांना कॉफी भांड्यामध्ये द्यायची का कपशीत द्यायची। तर मी म्हटलं नाही मी भांड्यामध्ये कॉफी घेतो। परत ती आतमध्ये गेली आणि तिने छान भांडं, मी तेवढं म्हटलं की आहोत आई साधं भांडं घ्या नाही तर त्यांचं भांडं पोळतं। मग ती हसली आणि त्यांनी छान फुलपात्रामध्ये कॉफी घेऊन ती कॉफी आणि एक ताटली घेऊन आली माझ्याजवळ ठेवली आणि त्यांनी खाली मान घालून मालकाला आणि मालकीने विचारलं की आपल्यासाठी पण कॉफी केलेली आहे, म्हणजे आण मग तिने दोन कप कॉफी दोघांसाठी आणली। पण देतानाच्या गडबडीमध्ये तिच्या बिचारीचा हातातून त्यांच्या बोलण्याच्या नादामध्ये मालकाच्या हातून कॉफीचा कप सुटला आणि तो कप जमिनीवरती पडला आणि फुटला। त्यांच्या अंगावर एक थेंब उडाला नव्हता, पडला पण त्यांच्याच हातून। पण मालक सवढ्या याच्यामध्ये चिडले, गरम झाले आणि तिला म्हणजे तुला अक्कल नाही, तुला माहिती आहे का सेटची किंमत काय आहे, ही एक कप बशी 6,000 रुपयाला पडते, इतकी धांदळ तू तुझ्या पगारातून या वेळेच्या महिन्याचे पैसे का 6,000 वसूल कर, म्हणजे हिचं काम करण्याची पद्धत सुधारेल। आणि नंतर मला म्हटली आजकाल माणसांकडनं काम करून घेणं अवघड झाले हो। ती बिचारी आज गेली, परत तिने दुसऱ्या कपबशीमध्ये कॉफी आणली, मालका म्हणली तिची काहीही चूक नव्हती, मी डोळ्याने बघतोय ती कॉफी माझ्या तोंडात उतरे ना, पण मी तिने केली म्हणून प्रेमाने कॉफी प्यायलो आणि थोडी कॉफी आतमध्ये शिजलं ठेवली आणि तिला फोन केली की तुम्ही प्या। त्या नोकरबाईला सांगितलं, तिला एवढा आनंद झाला, ती मानेने सांगितलं आणि त्याच्यानंतर मग ती कॉफी तिला त्या बाईला प्यायला दिली। तिने ती आतमध्ये नेऊन गपचूप तिने कॉफी दुसऱ्या बशीमध्ये ओतून तिने कॉफी कपाळाला लावून तिने पिली। ती कॉफी पित असताना मालकीन समोर आली आणि ती म्हणे म्हणजे तू चोरून 3-3 कप कॉफी करते का, तू स्वतःने केली काय। तिने खाली मान घातली, म्हटली की नाही महाराजांच्या कॉफी थोडी कॉफी शिल्लक होती, मग कप घेऊन टाकायची, म्हणे नाही त्यांचा प्रसाद म्हणून मी घेतली। आपण नंतर बोलूयात म्हणून ते तिने सांगितलं, आपण नंतर बोलूयात। आणि नंतर विषय भेटला, ती बाई मला म्हटली नंतर एकच म्हटली,
आता माझी नोकरी गेली तरी चालेल, मला तुमचा प्रसाद मिळाला, तुम्हाला तुम्ही बहुतेक मला भेट देणार होता मुळीपर्यंत आलात, बाकी दुसरं काही नाही. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, माझी विनंती आहे. म्हणजे काय? म्हणजे मी खूप कष्टाने माझा मुलगा ज्यावेळेला गर्भामध्ये होता त्यावेळेला म्हणे माझे पती वारले, त्यापासून मी कष्ट केले. या मालकाने मला नानाताईचे देश दाखवले, मी त्या देशांच्याकडे जाऊन ठेवून आले. आता म्हणे माझ्या मुलाचं लग्न झालं आहे, तो लोअर पळलेला राहतो. आता माझी सून डॉक्टर आहे, ती गर्भवती आहे. तुम्ही मला एकच फक्त आशीर्वाद द्या की माझ्या सुनेची डिलिव्हरी हातपायाच्या बाळाचे एकदम व्यवस्थित मोकळे होऊ देत. म्हणजे मी जे काय होईल ते नात नातू डोळ्यात नुसते पाहीन आणि कृतकृत्य होईल, आणि मग मी नोकरी सोडेल. मग त्याही जे आत्तापर्यंत जे सगळं जे काय मी ऐकून घेतलं ते एवढ्यासाठी ऐकलं. माझा मुलगा किती वेळा म्हटला मला की आई आता नोकरी सोड, आम्ही आता कमवायला लागलो, पण तरीही मी नोकरी केली कारण मला पुढचं वाढलेलं फूल बघायचं होतं. काही बोललो नाही, पण खिडक्याकडे प्रसाद हातावर ठेवला, बाहेर बाहेर आल्यानंतर बरोबरच्या माणसाला मी एकच वाक्य सांगितलं की आज आपण जिच्या हातून कॉफी प्यायलं ना त्यामुळे आपण शुद्ध झालो. ती शुद्ध झाली का नाही त्यापेक्षा आपण शुद्ध झालो, आज मी शुद्ध झालो. आणि इतके शुद्ध सात्विक विचार ज्याचे आहेत ना त्याचं अन्न सात्विक असतं. आणि कुंती तेच म्हणतीये की पावला पावलावर संकट येऊ दे, काही बिघडत नाही, संकटात तुमचं दर्शन होतं. पण धन संपत्ती कनक प्राप्त झाल्यानंतर तुमचं नाव मुखामध्ये येत नसेल तर त्या धनसंपत्ती कनकाला मी काय करू? मला काही नको. भगवंत गालाच्या गालात हसले आणि भगवंत निघून गेले. काही काळानंतर पुढचा प्रसंग सांगतात की भगवंत त्यावेळेला अर्जुनाला युधिष्ठिराला बरोबर घेऊन भीष्म पितामहांच्याकडे गेले, आणि भीष्म पितामध्ये शरचंद्र शरपंडरी पडले होते. ते जे उत्तरायणाची वाट बघत होते या वेळ आली तरी भगवंताला बघितलं, भगवंताची उत्तम स्तुती केली, आणि भगवंतांच्या अभौतिक अप्राकृतिक शरीरामध्ये आपली आत्मज्योत विलीन करून टाकली. जिथून आले तिथे जाऊन पोहोचले. अशा रीतीने भीष्मांचं महानिर्वाणही वर्णन केलं. तत्पश्चात भगवान परमात्मा जे आहेत तिथून निघाले. त्यांनी युधिष्ठिर महाराजांची परवानगी घेतली आणि ते निघाले द्वारकेला जायला. अर्जुनाने रथाचं सारथ्य केलं. रस्त्यामध्ये भगवंतांचं राजोचित स्वागत झालं. खूप लोकांनी भगवंतांचं आगत स्वागत केलं. भगवंत द्वारकेला पोहोचले. फार मोठा आनंद द्वारकेतल्या भगवंतांच्या स्त्रियांना झाला. प्रभूला खूप दिवसांनी त्या सगळ्या स्त्रियांनी बघितलं होतं. विरहामध्ये सगळ्यात अवघड असतं, मुख्य अवघड अवस्था. जे भगवंत गोपिकांच्या मनातून कधीही जात नाहीत ते गोपिकांचे गोपीजन वल्लभ भगवान परमात्मा त्यांच्या वल्लभांच्या पासून बाकी, त्यांच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यापासून बाकी बराच काळ लांब होते. रुक्मिणी सगळं सगळ्या स्त्रिया आनंदून गेल्या. भगवान काय काळ तिथे राहिले. इकडे परीक्षित महाराजांचा जन्म झाला. परीक्षित जन्माला त्यांचं नाव परीक्षेसाठी झालं की जन्माला आल्याबरोबर त्यांनी प्रत्येकामध्ये परीक्षा घेतली की मी गर्भात ज्याला पाहिलं होतं तो कोण दिसतोय का. मग त्यांचं परीक्षित नाव पडलं. नक्षत्राप्रमाणे त्यांचं वच नावाला विष्णूद्वारा रक्षित म्हणून विष्णुराज असंही त्यांचं नाम ठेवलं गेलं. अनेक त्यांना आशीर्वाद मिळाले गेले आणि त्यांच्या शौर्याची पराक्रमाची सगळ्यांची चर्चासुद्धा केली. हा सूर्य पराक्रमी वीर ही चर्चा केली. पुढे काही कालांतरानंतर ज्या वेळेला अर्जुनाच्या द्वारा महाराज अर्जुनाला कळालं की भगवान स्वधामाला गेलेले आहेत, ही गोष्ट कळल्यानंतर अत्यंत व्याकुळ झालेले युधिष्ठिर महाराजांनी भगवंताचं आपण राहायचं नाही म्हणून राजाचा त्याग केला. आपल्या मस्तकावरचा मुकुट त्यांनी परीक्षितीच्या डोक्यावर ठेवला आणि पाचीही पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहण करते झाले. ते पुढे जाऊन त्यांनी देह आपला विसर्जित केला आणि नंतर महाराज परीक्षित राज्यावरती आले. त्यांनी आधी भगवंताची स्थानं शोधून काढली, तिथे मंदिरं केली, दिग्विजय केला. दिग्विजयामध्ये कली सापडला, त्या कलीवरतीही विजय मिळवला. कलीला अधर्माने प्राप्त झालेलं धन हे पाचवं स्थान म्हणून दिलं.
अशा दिग्विजय परीक्षित ज्याच्या दिव्य दिव्य कथा आहेत आपण पाहूयात. माध्यान्ह सत्रामध्ये झालेली सेवा भगवत चरणारविंदी अर्पण करून प्रातःकालीन प्रथम सत्राला आपण विश्राम देऊयात. माध्यान्ह सत्रामध्ये आपण बरोबर 4:30 सगळे भेटणार आहोत पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि आनंदवन संस्थान सोनगीर धुळे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आता हे झालेले प्रवचन सेवा यूट्यूबवरती आपण लगेच पाहायला मिळेल आणि फेसबुक लाईव्हवरती आपण बघतो जात एखादं वाक्य मागं पुढे गेलं असेल तर यूट्यूब लाईव्हला सरळ बघा. आपल्या सगळ्या परिवाराला सांगा, अनेकांना सांगा आणि सगळ्यांच्या माध्यमातून हे यूट्यूबला आपण सबस्क्राईब करा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही या कथेचा आनंद हा अखंड घेत राहा. झालेली सेवा भगवतचरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. तसं तर सद्गुरुजींना अर्पणम असतू. सर्वांना प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वांना माझा प्रेमपूर्वक वंदन. जय श्री कृष्ण.